हाथ पुणे कर छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम 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 छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम 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 छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम छम छड़ी लगे छम छम विद्येच्या मंदिरात घुमते एकच ही सरगम विद्येच्या मंदिरात घुमते एकच ही सरगम एकच ही सरगम छड़ी लागे छम छम 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 छड़ी लागे 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 पाहिलंस ना कीर्तने हे नवीन प्रिन्सिपल वेळेची बचत करणारे आहेत म्हणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना तशातली गत आहे सगळी. आता हे कामत सर रिटायर होत आहेत ना तर त्यांचा निरोप समारंभ असा उरकून घेतल्यासारखा करायचा त्यांना. मी सर्क्युलर काढलं होतं की म्हटलं आजचं दुपारचं सेशन होणार नाही त्याऐवजी कामत सरांचा निरोप समारंभ आणि नवीन सरांचा स्वागत समारंभ होईल. सगळे शिक्षक खुश होते. मग काय नाही बल्लाळने माझ्या सर्क्युलरची सुरळी केली. लँग्वेज लँग्वेज कांबळे सर. अहो मी फक्त सुरळी केली असं म्हटलं त्याच्या पुढे काय बोललो का पुरे. शिबाई या माणसाला कुठे आणि कसं बोलावं हे कुणीतरी शिकवायला हवं. काय शिंदे सर एकदा यांचं ग्राहक पंचायतीचं काम सुरू झालं की यांना काय हे कळत नाही. शिंदे हसायला काय झालं. नाही म्हटलं सगळे जण हसले आपण मागे राहायला नको म्हणून मी आपलं हसून घेतलं. मी काय म्हणते शिंदे सर आपल्या नवीन प्रिन्सिपॉलना तुमच्या ग्राहक पंचायतीचं मेंबरच करून टाका ना आणि द्या त्याला स्वस्त धान्य म्हणजे तुमच्या कुठल्याही कामात अडथळा येणार नाही. हे बघा दोंदे मॅडम आमची ग्राहक चळवळ कुणाच्याही शिकवण्याच्या आड येत नाही पण तुमचं मराठी शिकवणं जर नवीन सरांनी ऐकलं ना तर ते बीएड एमएड सगळं विसरून जातील. या शाळेत मी काही एकटीच नाही शिकवत वाईट. म्हणजे तुम्ही वाईट शिकवता हे कबूल केलं तर. हे बघा कुणी जास्त टाकत असतील कुणी कमी टाकत असतील पण सगळे पाट्या टाकतात हे आपण कबूल करायलाच हवं. ओ मॅडम काहीतरी बोल नका मी आतापर्यंत कधीही पाटी टाकलेली नाहीये. मी सुद्धा माझं काम व्यवस्थित करतो. मी नाही नाही काय कसली कॉन्फरन्स काय चालली. अरे काय वाटेल ते आरोप करतात माझ्यावर. अजिबात नाही तुमच्यासारखा एखादा अपवाद सोडावं पण हे वैद्य सरच बघा ना पुस्तकात सोडवलेली सगळी गणित हे फळ्यावर सोडवतात. असं कधीही होत नाही की यांनी फळ्यावर गणित सोडवलंय पण ते पुस्तकातच नाही काय. मॅडम प्लीज बिहेव युअर सेल्फ कांबळे. आतापर्यंत माझ्या शिकवण्याची काही तक्रार तुमच्याकडे आली आहे का. कशाला येईल ते स्वतः एकही तास धड घेत नाहीत कारण त्यांनाच भेटायला एका अखिल भारतीय पक्षाचे कार्यकर्ते येत असतात. अहो देशाच्या राजकारणात आम्हाला खूप महत्व आहे. सत्तेवर कोण येणार ना ते आम्ही ठरवतो. हो पण या शाळेचे तुम्ही उपमुख्याध्यापक असताना बाहेरून मुख्याध्यापक बोलवावा लागला. नाही नाही तसं नाही शिंदे. हे बघा रेंदाळकर साहेब झाले. या साहेब नमस्कार. नमस्कार बसा बसा. द्या उत्तर द्या बाईंना. काय प्रॉब्लेम काय. नाही नाही काय आहे डोंडेबाईंचं म्हणणं असं आहे की मुख्याध्यापक पदावर माझा क्लेम असताना सुद्धा आपण मुख्याध्यापक बाहेरून मागवला म्हणजे तुम्ही द्या उत्तर द्या ना. मागवला नाही माथी मारला गेला. एज्युकेशन बोर्डाच्या शिफारशीनुसार आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. बोर्डाने सगळ्या शिक्षकांचे बायोडाटा पाहिले आणि बाहेरून बल्लाळनं बोलावून घेतलं. आहो पण सर काय कांबळे तुमच्याबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही ना शाळेतले ना बाहेरचे. काय हरकत नाही तो कामत सुद्धा आल्या आल्या हुशाऱ्या करत होता पण एकदा तसा सणसणीत दम मारला केबिनच्या बाहेरच पडेन असा झाला. अहो साहेब तुमचा दमच तसा होता. ते कामत सर आधी मला यशा यशा म्हणायचे पण जेव्हा त्याला समजलं मी तुमचा माणसं आहे तेव्हा ते यशवंतराव म्हणू लागले. नवीन प्रिन्सिपल येणार आहे जुन्या कामत सरांचा निरोप समारंभ आहे तेव्हा देऊन तो जापच असणार. देव सर तर सुतकी चेहऱ्याने आभार प्रदर्शन करतील. चला सहन करूया कंटाळा आलाय. हे आपले नवीन प्रिन्सिपल कसे असतील गो. खर तर
कांबळे प्रिन्सिपल झाले असते तर बरं झालं असतं नाही? हो ना, तसा माहितीतला चोर बरा असतो नाही? हो ना। दोंडे मॅडम, अहो गमतीत म्हटलं मी, मला फक्त 6 महिने द्या। बघाच, तुमच्या त्या बल्लाळला एक तर उंदरासारखा केबिन मध्ये बंद तरी करतो, नाही तर चिची करत पळून तरी लावतो। आणि एकदा का बल्लाळ गेला की मग कांबळेच प्रिन्सिपल काय? थँक्यू थँक्यू, फक्त मला सर्व शिक्षकांनी सहकार्य करा। आणि आपली मोबाईल सेवा आहे की सगळ्या बातम्या पुरवतो तुम्हाला। अहो त्या नवीन स्थळाच्या प्रत्येक हालचाली सांगतो। ज्योती ज्योती, मी निघालो ग। अरे अरे थांब थांब, आरती तयार करते। अगदी का राजपूत राजा आहे का कुठे? पराक्रम गाजवायला चाललो का मी? हो पराक्रमच करायला निघालेला आहेस। अरे त्या विद्या विकास हायस्कूलच्या गैरकारभाराबद्दल इतकं छापून आलाय, तू वाचलं नाहीस का काही? वाचलं मी सगळं, पण तरी सुद्धा अत्यंत थंड डोक्याने मी निर्णय घेतलेला आहे। हे बघ, अजून विचार कर, तुझ्याकडे कॉन्व्हेंटची ऑफर आहे, उत्तम पगार, मुख्य म्हणजे संचालक मंडळामध्ये काहीही राजकारण नाही, शिवाय नवनवीन प्रयोग करायला भरपूर पैसे मिळतील तुला। हे बघ, पैसे कमावणे माझं कधीच ध्येय नव्हतं ज्योती। तूच तर म्हणाली होतीस मी डॉक्टरची प्रॅक्टिस करीन, तुम्ही शाळेत नवीन नवीन प्रयोग करा। हो त्या शब्दाला मी अजूनही कायम आहे, माझं म्हणणं फक्त विद्या विकास हायस्कूल बद्दल आहे। तिथे नवीन नवीन प्रयोग करणं तर बाजूलाच राहिलं, ती शाळा सांभाळता आली ना तरी पुष्कळ झालं, तिथे सगळी तुझी टॅलेंट वाया जाईल बघ। तरी सुद्धा ते शाळेचं चॅलेंज घ्यायचं मी ठरवलंय। काय एज्युकेशन बोर्डानं तिथल्या शिक्षकांना डावलून मला मुख्याध्यापक केलंय। अरे पण तिथे दुखावलेले लोक तुला सहकार्य करणार नाहीत, आणि तत्वांची तडजोड करणं तुला जमणार नाही। बघ ज्योती, मला सरळ रस्त्यावरून गाडी चालवण्यापेक्षा वेडी वाकडी वळण असलेल्या रस्त्यावरून गाडी चालवायला आवडते, चॅलेंज घेण्यातच मला आनंद आहे। ठीक आहे, ऑल द बेस्ट। थँक्यू। आजचा हा कार्यक्रम अतिशय संमिश्र स्वरूपाचा आहे। आज आपण आपले अत्यंत लाडके मुख्याध्यापक कामत सर यांना निरोप देण्यासाठी इथे जमलेले आहोत, आणि त्याच वेळेला आपले नवीन मुख्याध्यापक श्रीयुत बल्लाळ सर यांचं आपण स्वागतही करणार आहोत। नवीन मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम फक्त 10 मिनिटांचाच असणार आहे। आता मी आपले अत्यंत आवडते सर कामत सर यांना 4 शब्द बोलण्याची विनंती करतो। सर प्लीज। संस्थेचे चेअरमन श्रीयुत रेंदाळकर, नवीन मुख्याध्यापक श्रीयुत बल्लाळ आणि माझ्या प्रिय सहकार्यानं, आपल्या सर्वांचा निरोप घेताना माझं मन भरून आलंय। समाधानाची गोष्ट म्हणजे एक समर्थ व्यक्तिमत्व बल्लाळ सरांच्या रूपात आपल्या शाळेला लाभलं आहे। इतर शाळांचा त्यांचा अनुभव अतिशय दानगा आहे। चाइल्ड सायकॉलॉजी आणि शिक्षण क्षेत्राबद्दलचे अनुभव याबद्दल त्यांनी जे अनेक लेख लिहिलेले आहेत ते सर्वच्या सर्व लेख गाजलेले आहेत। मित्र हो, आपल्या सर्वांना पुढील आयुष्यात मी सुयश चिंतितो, आणि बल्लाळ सरांना 4 शब्द सांगण्याची विनंती करतो। माननीय कामत सर, शाळेचे चेअरमन रेंदाळकर साहेब, माझ्या नवीन सहकारी मित्रांनो, माझ्याविषयी उल्लेख करताना कामत सरांनी माझ्या लेखांचा उल्लेख केला। या लेखांमध्ये मांडलेले विचार प्रत्यक्षात येऊ शकतात किंवा नाही ते पुढचा काळच ठरवेल। ते विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे असं मी मानतो, पण मला असं वाटतं माणसाची खरी ओळख ती तिच्या कार्याद्वारे होते। ती संधी मला मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि शाळा वेळेवर सुरू व्हावी म्हणून भाषण इथेच संपवतो। रेंदाळकर सरांना विनंती करतो की आपल्या सहकाऱ्यांतर्फे कामत सरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा। कांबळे सर,
मुख्याध्यापकाचं पद हुकल्याचं फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय तुम्ही. स्वागत समारंभाला सुद्धा आला नाही तो. कांबळे सर, एक हिताची गोष्ट सांगू का तुम्हाला? आपली नाराजी कधीही अशी उघड उघड व्यक्त करायची नसते. अहो, येणारा मुख्यमंत्री जाणाऱ्याचे पाय ओढूनच आलेला असतो, पण जाणारा येणाऱ्याचं नाव हसत असं जाहीर करतोच ना. कपरे शिंद्या, काय आता राजकारणाचे धडे तू मला देणारच काय? अरे मी सेक्रेटरी आहे आमच्या पक्षाचा, पण आपल्या कमिटीला बाहेरचाच माणूस लागतो, त्याला कोण काय करणार आहे? हे बघा, देव सर आणि मी इतकी वर्ष नुसती घासतोय, तरी शाळेचा इतिहास भूगोल सुद्धा माहित नसलेला नर्मदेचा गोटा आणून बसवलेला आहे. सर, तुमच्या या भाषेमुळे तुमचं प्रमोशन हुकलं असं नाही का वाटत आहे तुम्हाला? भाषा भाषा काय, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. सर, हे आपल्या शाळेचे व्हाईस प्रिन्सिपॉल कांबळे सर. नमस्कार. आणि सर, हे आपले नवीन प्रिन्सिपॉल बल्लाळ सर. तुम्ही मोठ्यांदी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणालात, त्यावेळी मी स्टाफ रूम मध्ये एंटर केलं. तुमच्या स्पष्ट स्वभावाची चांगली ओळख झाली मला. या ना सर, बसा ना. सर, मी तुम्हाला उद्देशून म्हटलं नव्हतं. माणसानं कुठल्या भाषेत कुठे कसं बोलावं याचे काही संकेत ठरलेले असतात. जेव्हा एखादा माणूस नाक्यावरची भाषा शाळेत बोलायला लागतो, त्यावेळी त्या भाषेचा विचारच करावा लागतो. एनिवे, या विषयावर आपण शाळा संपल्यानंतर भेटणार आहोत आणि बोलणारही आहोत. मला तुमच्याशी काही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलंय. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस, शाळा सुरू होण्यापूर्वी काही महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करावी, तुमची मतं जाणून घ्यावी, यासाठी आपण एकत्र आलो. मी शाळेचे गेले काही वर्षाचे निकाल बघितले, ते निराशाजनक नाहीत पण ते तितकेसे चांगले नाहीत. तेव्हा शाळेचे निकाल चांगले लागावेत यासाठी आपल्याला सगळ्यांनाच झटावं लागणार आहे. तेव्हा शाळा संपल्यानंतर काही काळ आपल्याला थांबावं लागणार आहे. अर्थात ही सक्ती नाही, कोण किती वेळ थांबू शकेल हे प्रत्येकाने मला सांगावं. मी शाळेच्या टाइम टेबलचा एकंदरीत अभ्यास केला, त्यामध्ये काही शिक्षकांना शाळेच्या सुरुवातीला तास नसतात म्हणून त्यांनी उशिरा यावं असा काही नियम नाही, किंवा शाळा संपत असताना ज्यांना तास नसतात त्यांनी लवकर घरी जावं असाही नियम नाही. तो वेळ आपण जो विषय शिकवतो त्याचं अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी खर्च करावा अशी माझी अपेक्षा आहे. आता कुठे ज्ञान मिळवणार? जे शिकवायचं ते झोपेत सुद्धा शिकवू शकतो आम्ही. व्यक्ती स्वातंत्र्यावर माझा विश्वास आहे मॅडम, त्यामुळे माझ्या मीटिंग मध्ये तरी कृपया चोरट्या आवाजात बोलू नका. दर 15 दिवसांनी आपण एक मीटिंग घेणार आहोत आणि त्या मीटिंग मध्ये प्रत्येकाने आपापल्या अडीअडचणी सांगाव्यात, त्याचा परामर्श आपण सगळे मिळून घेऊयात. मला वाटतं माझा हेतू मी तुमच्या समोर स्पष्ट मांडलाय, तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे माझ्या समोर मांडावेत अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. शाळा संपल्यावर आज आपण भेटणार आहोत. हो हो. काय प्रिन्सिपल विद्या विकास हायस्कूल, पहिला दिवस कसा काय गेला? हा असा गेला. बेशिस्त माणसं, बेशिस्त शिक्षक. पहिल्याच दिवशी लढायला तोंड फुटायला नको होत. तुला पश्चाताप होतोय? नाही पश्चाताप नाही, पण लढाईची पद्धत बदलावीशी वाटते. अरे, या शिक्षकांना तू एक्स्ट्रा तास घ्यायला सांगणार आहेस, त्याचे जास्तीचे पैसे देणार आहेस का त्यांना? हे बघ, त्यांना मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात ते योग्य तेवढे शिकवत नाही, त्यामुळे एक्स्ट्रा लेक्चर्स घेणं भाग आहे. आता तुम्ही डॉक्टर लोक सुद्धा एक्स्ट्रा काम करतात, त्याचे पैसे कुठे मागता? अरे पण आम्ही आधीच भरपूर फी घेतो, आमची आणि त्या बिचाऱ्या शिक्षकांची कशी तुलना करून चालेल? अरे आज एक पान पुरलेलं दिसत नाहीये. खरं म्हणजे तू ना त्या मिशनच्या शाळेचीच नोकरी पत्करायला हवी होतीस, तिथे सगळं कसं शिस्तशीर असत. त्यात काय गंमत आहे? माझ्या यातच आहे नाठाळ शाळेला वळण लावणं. ठीक आहे, मग एक करायचं, चिडचिड करायची नाही, मनस्ताप करून घ्यायचा नाही, आणि मुख्य म्हणजे बाहेरचा राग घरात आणायचा नाही. कबूल? जेवायला वाटत का?
अरे काय रे, अरे वाघ मागे लागलाय का? वाघ नाही रे देव सर, तिथे आता छडी घेऊन उभे असतील. नाव देवे पण वाघनानी यमाय नुसता. अरे पण यम देवतच बोलतो ना. बरोबर, तू यमाला देवच म्हणणार ना? का? कारण तू त्यांचा चमचा आहेस ना. सर सर काय? अहो सर तुम्ही स्टेप गाळली आहेत. कुठली? तिसरी. तुला कसं कळलं? सर तुम्ही जे सम करताय ती पुस्तकं सोडवून दाखवली आहेत. तुला किती वेळा सांगितलं मी शिकवत असताना पुस्तक उघडं ठेवायचं नाही. ठीक आहे ठीक आहे, बस खाली, पुन्हा असं करू नकोस. हो. कुठली स्टेप राहिली आहे? सर तिसरी. अरे लवकर करा रे, आता तू लवकर कर. मुलांनो, बाल कवी हे निसर्ग कवी होते. निसर्गाची वर्णन करणाऱ्या कित्येक कविता त्यांनी अतिशय सुंदर रीतीने सादर केलेत. त्यांची औदुंबर नावाची कविता आता आपण शिकणार आहोत. आईल तटावर पैल तटावर हिरवाळी लेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. म्हणजे झऱ्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला हिरवळ असून त्याचं पाणी निळं तर कधी सावळं म्हणजे काळसर रंगाचं आहे. आणि या झऱ्याच्या आजूबाजूला बेट तयार झाली आहेत. मॅडम मॅडम, या कवितेला सुंदर का म्हणायचं? ही तर मला साधीच कविता वाटते. साधी कविता? तू बालकवीला नावं ठेवतोयस? नाही नाही, नावं नाही ठेवत, पण या कवितेतलं रूपक नीट स्पष्ट न केल्यामुळे. कसलं रूपक? कुडा गाडवानी सांगितलं? माझ्या दादानी सांगितलं, तो कविता करतो. तो उगाच टळ टळ जुळवत असेल. मी सांगते तो अर्थ लक्षात घे, उगाच भावाचं ऐकून आकल्याचे तारे तोडू नकोस, बस खाली. हा तर आपण पुन्हा एकदा वाचूया. आईल तटावर पैल तटावर हिरवाळी लेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तून. बोला सर, फर्स्ट क्लास चहा मागू का कामस्थरांची आवडती ती मूग भजी मागू का वडा मागू काय? सर की कामस्थरांच्या वेळेला आपण सगळी कामं करायचो, कधी तपकी रान कधी फाय 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 आण मग जेवल्यावर पान सगळी कामं. काय सर की शाळेची कामं इकडे तिकडे होत राहतात. नाही ती होत राहतातच हो, मी नाही दुसरा कोणतरी करतो, पण प्रिन्सिपॉल खुश राहायला पाहिजे. म्हणजे खुश राहायला पाहिजे, खुश राहिले पाहिजेत. काय सहसा मला कठोर बोलायला आवडत नाही, तू कोण आहेस? मी पिऊ. हा मग पिऊनच काम कर. आओ सर, तुम्ही याच्यावर फक्त बाईंचं नाव लिहिलंय, दोन ते बाईंचं, बाकी काय मॅटर लिहायला विसरली काय तुम्ही? माणसानं आपली लायकी ओळखून बोलावं, कळलं? जा आणि दोन देबाईंना पाठवून दे आणि त्यानंतर वैद्य सरांना. पण सर तुम्ही दोन देबाईंना बोलवलं ना ते अगदी बरोबर केलं बघा. अहो बाईंचं लक्षच नसतं, सारखं आपलं लहान मुलीसारखं चॉकलेट खात असतात चकाव 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 करून. पण ते वैद्य सर गणिताचे एकदम ब्रिलियंट माणूस, एकदम ब्रिलियंट माणूस. म्हणजे माणसानं लायकी ओळखून वागावं, कळते का मराठी तुला? जा बाहेर आणि परत आत येऊ नको, बाहेर वारा. होय सर. या बल्लाळनं फॉलोअप माझ्याकडे टाकलाय. लेट कोण कोण बसणार आहे? मी रोज उशिरापर्यंतच थांबतो. खो खोची प्रॅक्टिस असते माझी. आणि माझं काय एकटा जीव सदाशिव? देव सरांची काय मज्जा आहे, पोरा बाळांचा लेंढार नाही, नातेवाईकांचा पसारा नाही. तुंदे बाई, ओ तुंदे बाई, तुम्हाला बोलवलंय. आणि वैद्य सर, आज तुमची दाढी साप गुलगुलीत होणार बरं का? तुम्हाला बी बोलवलंय. कशाला बोलवलंय? मग अशी वर्गाबाहेर उभा होता बोकोबा, आता सरळ काय ते बोलायचं मोकळं व्हायचं ना.
सीबीआई इन्स्पेक्टर सारखी पाळत कसली ठेवतो आमच्यावर? नाही नाही, कसं आहे, विद्यार्थ्यांची वागायची पद्धत, वर्गात शिकवण्याची रीत हा माझा पोर्टफोलिओ आहे. हा बल्लाळ्या ढवळाढवळ करतोच कसा? वैद्य सर, दोंदे मॅडम, तुम्ही अगदी ठणकावून सांगा. म्हणावं वर्गात शिकवण्याबद्दल, त्यात होणाऱ्या चुकांबद्दल आम्ही कांबळे सरांना स्पष्टीकरण देऊ म्हणाव. चला वैद्य सर, बघूया काय म्हणतोय बोकोबा. चला. यम्मा 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 कलहम कहा तुम. अहो, यमाची आरती म्हणतोय. चला सर. अहो मुलं महा टवाळेत आमच्या वर्गातली. तुम्ही काल आलाय, तुम्ही अजूनपर्यंत काहीच पाहिलेलं नाही. किती घसा फोडून शिकवा, यांचं वर्गात कधी लक्षच नसतं. अगदी जीव तोडून शिकवून पाहिलं, शेवटी या निष्कर्षापर्यंत आलो. बरं झालं तुम्ही आविष्य काढलात. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की तुमचे काही तास मी इतर शिक्षकांना दिले तर चालणार आहे? बघा, म्हणून मला तोंडफाटी म्हणतात. आता मराठी शिकवण्यासारखं असतंच काय? म्हणूनच तुम्ही शिकवत असताना वर्गामध्ये चुळबुळ होते, विद्यार्थी अस्वस्थ असतात. सर, तुम्ही मला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं करताय. म्हणजे मुलांनी कसंही वागलं तरी चालेल, जाब मात्र शिक्षकालाच विचारला जाणार. मला तुमच्या शिकवण्यामध्ये सुधारणा पाहिजे. ती कशी ते तुम्ही ठरवा. सर, आजपर्यंत हा असा अपमान कोणी सुद्धा केला नव्हता. सर, मला काही वेगळं सांगायची गरज नाही. मी वर्गावर जाताना माझ्या विषयाची तयारी करून जाईन. तुम्ही माझं ऑफिस म्हणजे काय पोलीस स्टेशन समजता का? प्रत्येकाचे कबुली जबाब घ्यायला? तुमच्या शिकवण्यात झालेला बदल मी स्वतः चेक करेन. आ लक्षात, काय शिकवण्यामध्ये गलथानपणा मी यापुढे सहन करणार नाही. पेशाशी बेईमानी असं मी समजतो. जाऊ शकता. सुधारणा होऊ शकते, सहनशक्ती गमावता कामा नये. शाळेत एक एक नमुने आहेत. कर्मठ देव, ग्राहक पंचायतीचं काम शाळेत करणारे शिंदे, चॉकलेट खत मराठी शिकवणाऱ्या दोंदे मॅडम, वेंदाळकरांच्या दोस्तीचा फायदा उठवणारे कांबळे आणि आगाऊपणा वागणारे यशवंत आणि संभाजी नावाचे शिपाई. सगळ्यांना वठणीवर आणायला खूप संयम हवा. अंकिता, शाळेत यायला उशीर का झाला? सर, माझा भाऊ आजारी होता. कारण सांगू नको, सात पुढे कर. हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे कर. जा वर्गात जा. शाळेत उशीर का झाला? सर, सर माझ्या पोटात दुखत होत. पोटं बोलतोस बरं, कारण देतोस. हात पुढे कर, हात पुढे कर, पुन्हा हात पुढे पुढे कर. थांबला, चल निघ, जा वर्गात जा. काय उशीर का झाला? सर, दप्तर घे. सॉरी सर. दप्तर डोक्यावर घे, लवकर. शाळेत तीन फेर मारायच्या, निघ, चल निघ. काय केस कधी कापणार? सर उद्या कापणार. उद्या? उद्या पर्यंत मी ते थांबायचं, तुझी वाट बघत. समजी? हा सर, कैची तयारच आहे, नाहीतर तुम्हाला दिवसातून एकदा तरी लागतेच जुल्फ ओढवायची. ए चल रे, चल, ये ये, चल डुबारा, चल. विनोद अग्नी उतरी. नाव ना तुझ? चुंगम खातोस तू? चुंगम खातोस? तोंडात फेकतो. चुंगम दोंदे मॅडमच्या वर्गामध्ये बसून फुगे काढतोस याचे तू? शिंदे सरांच्या खुर्चीला तू चुईंगम चिकटवतोस? लाज नाही वाटत तुला? हात पुढे कर, हात पुढे कर. तुझा बाप इथे आमच्या नामानं शिव्या घालत येतो शाळेमध्ये. हात पुढे कर, चल जाऊन सांग किती फटके मारले. हात पुढे कर, हात पुढे कर, लवकर पायावर फटका मारे, पायावर फटका मारे, हात पुढे कर. चुईंगम खातोस? आज तू शाळेमध्ये बसायचं नाहीस. चल जाऊन बापाला सांग तुझ्या. चल निघ. हे सोडियम ऑक्साईड आहे, सोडियम ऑक्साईड आहे. हा, आणि ह्याच नाव आहे. मी सातवी मधल्या विनोद अग्निहोत्रीचा पालक. सर, माझ्या मुलाला तुमच्या देव सरांनी छडीनं बडवलंय, त्याच्या अंगावर वळ उठलेत. ही काय शिक्षा करायची पद्धत झाली? नाही अशा माणूस शिक्षा मला सुद्धा मान्य नाहीये. मग बंद का नाही करत तुम्ही अशा शिक्षा? मुख्याध्यापक आहात ना तुम्ही, अहो मग वापराना तुमचे अधिकार. त्या देव सरांना इकडे बोलवा ना माझ्या समोर, आणि जाब विचारा चांगला, त्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. तुमच्या मुलाची काय चूक आहे तुम्हाला माहितीये? च्युईंगमची पाकिटं सापडली त्याच्याकडे.
म्हणून तर त्याला देवसरांनी बडवलं आणि घरी पाठवून दिलं. वर्गात च्युईंगम खाणं हे चुकीचं आहे नाही का? हो, पण त्याचा एका दिवसाचा अभ्यास बुडवणं हे जास्त चुकीचं आहे असं मला वाटतं. हे बघा, हे जर थांबलं नाही तर मी तुम्हाला आणि तुमच्या शाळेला कोर्टात खेचीन. हे बघा मिस्टर अग्निहोत्री, तुम्ही उगाच आक्रमक होताय. पालकांसमोर शिक्षकांना बोलून त्यांचे दोष समजून सांगणं ही माझी पद्धत नव्हे. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय, मी योग्य ती कारवाई करीन. तुम्ही या आता. ठीक आहे, येतो मी. संभाजी. येस सर. त्या देव सरांना बोलो. हा बोलवतो. त्यांना ना जाम मस्ती चढली आहे. स्वतःला ना हेड सरच समजतात. त्या कामस्तरांच्या राज्यात विचारणार कुणीच नव्हतं ना. देव सरांविषयी माझे कान भरण्याचा पगार मिळत नाही तुला. जेवढं सांगितलं तेवढंच कर. सॉरी सर. हा, आणि बाहेर जाऊन दबा धरून बसू नकोस. कारण मी आणि देव सर काय बोलणार आहोत त्यातला शब्दही तुला कळायचा नाही, कारण तेवढी लायकी नाही तुझी. जा. आजचा पेपर वाचलात का? का महागाई भत्त्याचा काय हप्ता देतायत? सरकारी नोकरांना केव्हाच मिळाला? आपण शिक्षकच गुन्हेगार. हो दोंदे बाई, एक महागाई भत्ता सोडला ना तर अनेक गोष्टी इतरही असतात या पेपरात वाचण्यासारख्या. कधीतरी वाचव. इथे वाचायला वेळ आहे कोणाकडे? आणि असतं काय वाचण्यासारखं त्या पेपर मध्ये? हो देव सर, तुम्हाला बल्लाळ सरांनी बोलावलंय. मला कशाला? मला माहित नाही, अग्निहोत्री आले तन तन करून निघून गेले. चला आता. नाही, मला एक गोष्ट कळत नाही. हा जो बल्लाळ आहे ना, तो शिक्षकांची डायरेक्ट बोलून करू शकतो. ज्या काही सूचना आहेत ना त्या माझ्या थ्रू गेल्या पाहिजेत. नाही, कमिटीनी हे अधिकार मला दिलेले आहेत ना. तुम्ही नुसतं बोला. तुमच्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे, पण धुसफूस करण्यापलीकडे काय केलंय तुम्ही? देव सर, चला त्या बल्लाळा चांगला जाबत विचारतो आणि कमिटीनी माझ्यावर सोपवलेल्या अधिकारांची त्याला जाणीव करून देतो. चला. अरे कांबळे साहेब, फार महत्वाचं काम दिसतं, एकदम घायगडबडीत आलात. माझी परवानगी न घेता आलात. एक काम करा, बाहेर जा, परवानगी घ्या आणि मग आत या. देव सर, तुम्हाला मी बोलवलंय, बसा तुम्ही. तुम्ही बाहेर जा. सर आत येऊ. कामेन कामेन. सर सर, तुम्ही माझ्या अधिकारांवर गदा आणताय. कांबळे सर, शिक्षकांच्या पॉलिसी बद्दलचे निर्णय हे तुमच्याशी चर्चा करूनच मी घेईन, पण त्याचे वैयक्तिक प्रश्न हे मी माझ्या अधिकाराखाली सोडवणार आहे. शिक्षक शिकवत असताना वर्गामध्ये काय काय चालतं किंवा तासाला जाण्या अगोदर शिक्षकांची कितपत तयारी असते कधी बघितलं तुम्ही? तुम्ही तुमच्या पार्टीचे फतवे काढत फिरत असता. सर, माझ्या पार्टी विषयी एक शब्द सुद्धा बोलायची गरज नाहीये. अहो, माझ्या नशिबाचे फासे उलटे पडले म्हणून हो, नाही तर तुमच्या खुर्चीत आज मी बसलो असतो. कांबळे सर, तुम्ही एका प्रतिष्ठित शाळेचे अधिकारी शिक्षक आहात. तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. या आपण. या आपण. हे बघा देव सर, अग्निहोत्री आज तक्रार घेऊन आले होते. अग्निहोत्री जरा जास्तच आहेत. पालक आजकाल आपल्या पाल्याविषयी जरा जास्तच जागरूक असतात. हो, म्हणून मला वर्गामध्ये च्युईंगम खातात, फुगे काढतात. म्हणून त्याला मारणं किंवा त्यांचा एक दिवसाचा अभ्यास बुडवणे योग्य शिक्षा नव्हे. पण त्यांना शिक्षा कशी करायची हेच कळत नाही. सर, मी बघितलं, तुम्ही जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा करता तेव्हा आपण एखाद्या जेलचं दृश्य बघतो असं वाटतं. सर, छडी लागे चमचम आणि विद्या ये घमघम यावर माझा विश्वास आहे. स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड अशी माझी धारणा आहे. आणि माझ्या तत्वांची मी आजपर्यंत कधीच तडजोड केलेली नाही. मुलांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि ही शिक्षा त्यांना गुन्ह्याबद्दल होते हे त्यांच्या मनावर बिंबवायला हवं. देव सर, आय एम सॉरी टू से, पण तुमचे विचार फार एकांगी आहेत. अट्टल गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. तुम्ही दुसऱ्याचं म्हणणं ऐकूनच घेत नाही. पहिल्यांदा मला वाटलं होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे, पण तसं नाही आहे दुर्दैवाने. त्यांच्या मनात तुमच्याविषयी भीती आहे. सर, एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षा ही शरीराला नाही मनाला व्हायला हवी. मी लक्षात ठेवीन सर.
शिक्षा ही शरीराला नाही मनाला व्हायला हवी. शिष्याच्या त्या देहाला ना मनाचे शिक्षा भावी. शिक्षा ही शरीराला नाही मनाला व्हायला हवी. शिष्याच्या त्या देहाला ना मनाचे शिक्षा भावी. गुरुजनांनी मान राखुनी त्याला दीक्षा द्यावी. धाक नसावा हवे कशाला सक्तीचे पडघम. धाक नसावा हवे कशाला सक्तीचे पडघम. सक्तीचे पडघम छडी लागे छमछम. 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 छडी लागे. 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 आज आपण बघणार आहोत जलचक्र. या जलचक्रामध्ये आपल्याला पाण्याचे विविध रूप बघायला मिळतात. कसं ते बघा, हे पाणी आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे याची झाली वाफ, याचं बाष्प तयार झालं. ते हलकं असल्यामुळे गेला आभाळात आणि त्याचा झाला ढग. आता ढगात रूपांतर झाल्यानंतर वाऱ्यामुळे हा ढग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ढकलला जातो आणि तिथे त्याला थंडावा मिळाला की त्या ढगाचं पुन्हा पाणी होतं आणि ते पावसाच्या रूपानं जमिनीवर येतं. संदीप, संदीप दळवी. यस मॅडम. जलचक्र म्हणजे काय? जलचक्र म्हणजे पाण्याचं चाक. पाण्याचे चाक. हो. मी शिकवताना लक्ष होत तुझ? हो मॅडम. नाही नाही मॅडम. गप्पा बसा. पाण्याची वाफ कशी होते मॅडम? काय होतं माहितीये का, परिशांतपणे पडलेलं असतं आणि आकाशामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरं स्वच्छंदीपणे उडत असतात. हे बघून पाण्याला वाटत आपण पण फुलपाखरा सारखं उडावं. उडू तो देवा सांगतो, देवा मला पण फुलपाखरा सारखं उडायचंय. तू मला पंख दे, मला पण उडण्याचं वरदान दे. देवाला पाण्याची दया येते म्हणून देव तो तास तू म्हणतो आणि पाण्याची वाफ होते. झालं का असून? हे सायन्सच्या पुस्तकात आहे मॅडम. ही मराठीच्या पुस्तकातली कविता आहे, ती मला फार आवडते. या बाहेर या. ये इथं शास्त्राचा तास चालला आणि तुला मराठीची कविता सुचतीये? तुम्हाला सगळ्यांना ना फोडून काढलं पाहिजे, पण आता मारताही येत नाही ना आम्हाला. चल जा तिकडे शेवटच्या बेंचवर उभा रा दिवसभरात. अजिबात खाली उतरायचं नाही. तुम्हाला काय झालं हसायला का? तुम्हाला पण उभा करू. कोणी त्याच्याकडे बघायचं नाही. मी शिकवते, तिकडे लक्ष द्या. बोल बोल, जलचक्र कशा तयार होत? मॅडम मॅडम, पाणी पाहुडलेलं असत. जरा वेळ मिळाला की गोंधळ चालू होतो वर्गात. खिदळायला काय झाले आणि हा असा का उभा? दिसत नाही. मग चष्मा लावायचा का? बाकावर उभारायचं? चल गेट आऊट वर्गाच्या बाहेर. चुप. चल वर्गाच्या बाहेर. नाही ती बडबड चालू असते नेहमी. चला वया पुस्तक उघडा. कुठपर्यंत आलो होतो आपण काल? देव सर, अहो वर्गात मुलं आज खूप गडबड करत होती. मी फळ्याकडे तोंड करून शिकवायला लागले तर पाठीमागून मुलं सारखी चॉकलेट खा चॉकलेट खा म्हणून चिडवायला लागली. तुमच्याकडे पाठवली पकडून काही मुलं तर तुम्ही त्यांना तसंच पाठवून दिलं, शिक्षाही ना करता. देव सर, मी तुमच्याशी बोलते. मी मुलांना शिक्षा करणं सोडून दिलंय. काय? अहो मग शाळेत शिस्त कशी राहील? मुलं तुम्हालाच काय ती घाबरतात. मी मुलांना शिक्षा केली की बल्ला सर त्यांची बाजू घेतात. त्यांच्या बालमानस शास्त्रामध्ये माझ्या अमानुष शिक्षा बसत नाही. कठीणच दिवस आले ग बाई, काय काय बघावं लागणार आहे कुणास ठाऊक. मी तर ही शाळा सोडून दुसरीकडे कुठे काही नोकरी मिळाली तर करण्याचा विचार करतोय. हा माणूस दिवसभर शाळेत चक्रा मारत असतो. तास संपला की चिठ्ठी येते, येऊन भेटा.
कसंही शिकवा यांचं समाधानच होत नाही. आणि हे मुलांशी उदारपणे वागतात आणि शिक्षकांना मात्र धारेवर धरतात. त्या देवसरांनी माघार घेतलीये. हे बघा, मी माघार घेतलेली नाहीये, पण बल्लाळ सरांची धोरण चुकीची आहेत हे दाखवायची संधी मिळाल्याशिवाय मी तोंड उघडणार नाही. आता आणखीन कसली संधी हवी आहे? अरे आपण काय शिकवतो याचा रिपोर्ट बल्लाळ सर मुलांकडून घेतात. नुसते रिपोर्ट घेत नाहीत तर ते रिपोर्ट वाचायला देतात, शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करायला सांगतात. त्यामुळेच तर मुलं शेफारली आहेत. सरळ सांगतात, मॅडम वर्गात मन लावून कविता शिकवत नाहीत. आणि मी सर्वांचं लिहून व्हायच्या आतच फळा पुसून टाकते म्हणे काहीतरी फेक. आमचे विद्यार्थी म्हणतात सरांचं अक्षर फळावरचं वाचताच येत नाही. प्रत्येक बाबतीमध्ये बल्लाळ सरांचा हस्तक्षेप आहेच. यापूर्वी सुद्धा शाळा व्यवस्थित चालली होतीच ना? अहो कामत केबिन मध्ये बसायचा, शाळा आम्हीच चालवायचो. हा बल्लाळ हस्तक्षेप करतो म्हणजे काय? आपण त्याला तो करू देतो म्हणून तो करतो. या वैद्य सरांनी त्या बल्लाळची किती धास्ती घेतली ती बघा. काय वैद्य, आज अगदी वर्गात जायच्या अगोदर पुस्तक मन लावून वाचताय? वाचतोय कसला, वाचावं लागतंय. हल्ली मुलं शाळेत येताना घरून पुस्तकं वाचून येतात आणि मग नको नको ते प्रश्न विचारतात. बल्लाळ सरांचं उत्तेजन आहे ना त्यांना. मला वाटतं चोरांसारखी इथं टीचर्स रूम मध्ये चर्चा करण्यापेक्षा आपण बल्लाळ सरांना संयुक्त निवेदनच देऊया ना. तुम्ही घेता इनिशिएटिव्ह. हे बरं आहे तुमचं कांबळे, म्हणजे भटाभटा लगीन करण तूच माझी बायल हो. मी बोलले काय आणि तुम्ही मलाच सांगताय? त्यापेक्षा कांबळे तुम्हीच आता एक फरमास पैकी निवेदन तयार करा, नाहीतरी तुम्हाला पक्षाची पत्रकं काढायची सवय आहे. ठणकावून सांगा म्हणावं, पोरांना आमच्यावर हेरगिरी करायला लावण्यापेक्षा स्वतःची कामं नीट करा म्हणावं. त्यांचा काही उपयोग नाही, ते योग्य वेळ यायची वाट पाहताय. कधी मेली यांची योग्य वेळ येणार देवच जाणे. करतो मी निवेदन तयार. मी करतो निवेदन तयार आणि रेंदाळकर साहेबांना त्याची कॉपी पण देणार आहे. अरे अरे शिक्षक म्हणजे काय भाजीपाला वाटलं काय? देशाची भावी पिढी घडवणारे शिल्पकार आम्ही, देशाचे भावी नागरिक घडवणारे आम्ही, आणि हा आमच्यावर अरेरावी करणार आहे. हे बघा, या शाळेत ज्या पद्धतीने शिकवायला हवं त्या पद्धतीने शिकवलं जात काय लालय हा? आणि हा आम्हाला विद्यार्थ्यांच्या हस्ते जोडे मारणार आहे? हा कांबळे तरी एक कदापि सहन करणार नाही. कांबळे सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है. नाही नाही मी पुढे जातो, पण मागे वळून बघितल्यानंतर मागे कोणीच नाही अशी परिस्थिती नाही झाली म्हणजे मिळवली. काय रे संतोष, इथं बस माझ्याशी काय बोलायचंय? होय सर, म्हणून तर शाळा सुटायची वाट बघत होतो. बोल. सर आपले ते भूगोलाचे शिक्षक आहेत ना सहदेव सर, सर त्यांचा आवाजच शेवटच्या भागापर्यंत ऐकू येत नाही. काय त्यांना घशाचा त्रास आहे, डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यावर. पण सर त्यांचा आवाज ऐकला की आम्हाला खूप हसू येतं, आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली की मग आम्ही गडबड करून वर्गच डोक्यावर घेतो. एवढ्यासाठी थांबला होतोस तू इथे? नाही सर, सर रिसेस मध्ये मी टीचर रूमच्या बाहेरच उभा होतो, सगळे शिक्षक तुमच्या विरोधातच बोलत होते आणि ते कसले तरी निवेदन तुम्हाला सही करून देणार आहेत. तुला काय वाटले ऐकून मी तुला शाबासकी देईन. काय रे गुरुजनांचं बोलणं चोरून ऐकतोस तू? मी तुमची शिक्षकांविषयीची मतं एवढ्यासाठी मागवली होती की शिक्षकांचं शिकवणं तुमच्या दृष्टीनं अवघड आहे किंवा सोपं आहे हे जाणून घेण्यासाठी. तुम्ही काय हेरात की काय माझे? नुसते मान खाली घालू नकोस, मी काय सांगतो त्या गोष्टीचा नीट विचार कर. कळलं? हो सर. गे मागे उभा रा. वाराव मजा आहे यांची, आमच्या वेळेला असं नव्हतं कधी. देव सर एक मिनिट प्लीज. तू दे सगळ्या मुलांना. वय सर प्लीज. सर मी एक ऑब्झर्व केलंय, खो खोची प्रॅक्टिस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही जे दूध पाजता त्याची बिलं मी कधी शाळेच्या खर्चात बघितले नाहीत. कारण तो खर्च शाळेच्या खर्चात दाखवत नाही, मी स्वतः करतो. मी तुम्हाला एक सुचवतो, तुम्ही शाळेकडे अर्ज करा, हा सगळा खर्च आपल्याला शाळेच्या खर्चातून काढता येईल, मी सँक्शन करेन. नाही मला शाळेकडनं खर्च नकोय सर. काही ना काही लोक स्वतःच्या खिशाला खार लावून समाजसेवा करतात, तर काही लोक स्वतःच्या खिशाला कुठलीही तोशिश न देता समाजसेवा करतात. मी पहिल्या प्रकारातला आहे, तुम्ही कुठल्या प्रकारातले आहात ते तुम्ही ठरवा.
देव सर ना एक पीळ असलेला माणूस आहे. काय इतका कर्मठ माणूस मी कधी आयुष्यात बघितला नाही. माझ्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय. कर्मठ आहे माहितीये ना, मग दगडी भिंतीवर कशाला डोकं आपटतोस. तुला ना एक भलती सवय आहे बाबा, एखाद्याच्या मागे लागलास ना, म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतेय मी, कि त्याचं हृदय परिवर्तन झाल्याशिवाय त्याला सोडत नाही अजिबात. हे देव सर विद्यार्थ्यांना पुस्तकं देतात, त्यांच्या फिया भरतात, त्यांना दूध पाजतात. काल त्याने मला चांगलं सुनावलंय. स्वभाव असतो एकेकाचा. हे बघ, तुला देव सरांसारखं घरावर तुळशी पत्र ठेवून समाज सेवा करणं जमणार नाही, तुझा स्वभावच नाही येतो. आता तुझे शिक्षणात नवीन नवीन प्रयोग चालू आहेत ना, ते काय कमी आहेत का? ठीक आहे, चल निघतो मी. एवढे लवकर? अगं जरा गणिताचे एक्स्ट्रा क्लासेस घेतोय. युनिट टेस्ट जवळ आली आहे, गणिताचा निकाल सुधारायला हवा. आणि माझी जबाबदारी आहे. आणि मग जेवणाचं काय? बाहेर घेईन मी जेवण. अरे हे तर संपवून जा. जाऊ दे, मला भूक नाही का. चल चल निघतो मी. संदीप, अरे शाळेत नाही का जायचं? तयार नाही झालास? अशाळेला सुट्टी आहे. कसली सुट्टी रे? कोणीतरी वारलं म्हणे. उगाच कोणाला तरी मारू नकोस. तुझ्या शाळेतली इतर मुलं जाताना पाहिली आहेत मी. तुलाच कसली रे सुट्टी? आज मला शाळेत जायचं नाहीये. अहो बघाओ काय म्हणतोय, म्हणे शाळेत जाणार नाहीये. काय रे? मी शाळेत जाणार नाहीये. शाळेत जाणार नाही? बघतो कसा जात नाही ते. काय रे, फार माज आलाय का तुला? का शाळेत जाणार नाहीयेस? काल मला शिक्षक म्हणून बाकावर उभं केलं होतं. बाकावर उभं केलं होतं? म्हणजे तुझीच काहीतरी चूक झालेली असणार. माझी काय चूक नव्हती. मला शिक्षा म्हणून कीर्तने म्हणे सरळ बाकावर उभं केलं, आणि मी बाकावर उभं होतो म्हणून दोन महिने मला वर्गाबाहेर उभं केलं. अरे तू चूक केलीस म्हणजे तुला शिक्षाही भोगायला हवीच. चल फरफडत तुला घेऊन जातो. कसा येत नाही चल कपडे. चल चल शाळेत जायचं नाही म्हणतो. काय चल असा शाळेत जात नाही तेच बघतो. चल सर सर घ्या, याला तुमच्या ताब्यात घ्या आणि छडीने चांगला फोडून काढा याला. आज शाळेत यायचं नाही म्हणत होता हा. संदीप तू शाळेत यायला तयार नव्हतास? चल आता तुम्हीच बघा. अहो अहो याच्या शाळेचा खर्च मला झेपत नसतानाही मी याला शाळेत ठेवलाय सर. तुम्ही याची फी भरता याची देखील याला लाज वाटत नाहीये. शाळेत जायचं नाही म्हणत होता. संदीप संदीप तुझ्याकडनंही मला अपेक्षा नव्हती. नाही सर नाही. अहो अशा मुलांना शब्दाला सांगून नाही कळणार. तुम्ही याला छडीनं फोडून काढा सर. मी तुम्हाला अधिकार देतोय, फोडून काढा याला. ऐकलंस? ऐकलं तुझे बाबा काय म्हणतात ते? हात पुढे कर, हात पुढे कर संदीप. हात पुढे कर सर. सर मी शिक्षा करतोय की माझ्या वडिलांनी मला तशी परवानगी दिलेली आहे. आज हा मुलगा शाळेमध्ये यायला तयार नव्हता. सर सर प्लीज तुम्ही मध्ये पडू नका, याला चांगला फोडूनच काढायला हवा. देव सर तुम्ही याची बाजू ऐकून घेतली? याची काय बाजू ऐकून घ्यायची? बस काय करता, गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. तो अधिकारही तुम्ही त्याला देणार नाही. पहिले दळवी हे असं चाललेलं आहे. दळवी सर मी संदीपची चौकशी करतो आणि खरंच तो गुन्हेगार असेल, खरंच तो चुकला असेल, देव सर तुमच्या ताब्यात देतो. चल रे ये ये. रडणं बंद कर, रडणं बंद कर. रडणारी मुलं मला आवडत नाहीत. थांबल मला सांग वर्गात काय करत होतास तू? मी कविता म्हणत होतो. कीर्तने मॅडमने विचारलं पाऊस कसा पडतो. मी सांगितलं पाण्याला फुलपाखरासारखं उडावं असं वाटत म्हणून वाफ्याचे ढग होतात, आणि ढगांना पाऊस व्हावंस वाटत म्हणून ढगात पाऊस पडतो. अशी आम्हाला कविता आहे सर. वाचली मी ती कविता. तू बरोबर म्हणालास कविता, पण चुकीच्या तासाला म्हणालास. वर्गातच नाही एकटा असताना सुद्धा कवितेच्या ओळी माझ्या डोक्यात फेर धरू लागतात. खिडकीतनं आकाशाकडे पाहिल्यावर त्या ओळी अलगद ओठावर येतात. याचा अर्थ तुझी सांस्कृतिक भूक भागत नाहीये. म्हणजे? नाही तुला नाही कळणार ते. जा वर्गात जाऊन बस. जा. कीर्तन मॅडम ना पाठव. मे आय कमिन सर? कमिन कमिन. बसा बसा मॅडम. मी सर मीच संदीपला बाकावर उभं राहायला सांगितलं. त्याविषयी आपण नंतर बोलूया. मी तुम्हाला इथे बोलवलं तुमचं अभिनंदन करण्यासाठी. अभिनंदन? काल टीव्हीवर तुमचं गाणं ऐकलं, खूप छान गात होता तुम्ही. थँक्यू सर. याचं ट्रेनिंग घेतलेलं दिसतंय तुम्ही? हो सर घेतलंय, पण नोकरीमुळे आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे लक्ष देता येत नाही गाण्याकडे. म्हणजे संदीप सारखी तुमची सांस्कृतिक भूक भागत नाही. संदीप सारखी?
म्हणजे असं कीर्तन मॅडम की आपली शाळा ही फक्त क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेते, सांस्कृतिक कार्यक्रम राबवताना कुणीच दिसत नाही. सर मलाही वाटतं की शाळेने सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा म्हणून. जर आपण परवानगी दिलीत तर मी मुलांकडून तयारी करून घेईन ना. गुड. यावर्षीपासून आपण शालेय एकांकिका स्पर्धा होतात त्यामध्ये भाग घेऊया आणि याची सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. थँक्यू सर. दोन्ही मॅडम देव सर कुठे आहेत? क्रीडांगणावर आहेत. जनता विद्यालयाबरोबर आपली खो खोची मॅच आहे ना, त्याची तयारी चालली आहे जोरदार. निकुंज तुझं भाषण पाठ आहे? हो सर. कर सुरुवात. अध्यक्ष महाराज आणि बंधू भगिनींनो, आज मी आपल्या समोर जननी जन्मभूमिश स्वर्गादपी गरी असी या विषयावर चार शब्द सांगणार आहे. तरी आपण शांत चित्ताने ते ऐकावं ही माझी नम्र विनंती. तुझं सगळं भाषण पाठ आहे? हो तर. याचा अर्थ तुला कळलाय? हो सर. इकडे हे जे भाषण तू केलंयस ते तुला नीट कळलंय? हो सर. मग जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि घरी असी याचा अर्थ काय? अर्थ नाही माहित सर. हे वचन कुठल्या भाषेत लिहिलंय? उच्च मराठी ना सर. हे संस्कृत सुभाषित आहे. याचा अर्थ असा की ज्या जागी आपला जन्म झालाय ती जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान आहे. बघू भाषण बघू कोणी लिहिलंय. देव सरांनी सर, मी पहाटे उठून पाठ केलं. त्यांनी हातपारे कसे करायचे हे पण सांगितलं. अरे वा, विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, अरिस्टॉटल सगळ्या देशी विदेशी ज्ञानी माणसांच्या वचनांची रेलचेल भाषणात. होय सर, देव सर नेहमी भाषणांमध्ये चांगलीच वाक्य लिहितात. हे भाषण माझ्याकडे असू दे, जा तू घरी जा. होय सर. संभाजी, देव सरांबरोबर. होय सर. या देव सर या. आता मी निकुंजचं भाषण ऐकलं जे तो वक्तृत्व स्पर्धेत देणार आहे, चांगलं आहे. थँक्यू सर. काय माझा आवडता विषय, मीच त्याची तयारी करून घेतली. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव हातवारे अगदी तुमच्यासारखे. हो अहो, तसं घोटूनच घेतले ना मी. हे जर भाषण तिथं तो बोलला तर बक्षीस तुम्हाला मिळेल, त्याला नाही. तर सगळ्याच शाळेचे शिक्षक असंच करतात, हो त्याशिवाय बक्षीस कसं मिळणार? मला बक्षिसात स्वारस्य नाही. ते भाषण त्या मुलां तयार करायला पाहिजे, त्याचा अर्थ त्याला कळला पाहिजे. आपण जे बोलतो ते त्याने विचार करून बोललं पाहिजे. एक गोष्ट मी पाहतोय सर, मी कुठलीही गोष्ट केली ना की तुम्ही त्याला विरोध करता, मुद्दामहून विरोध करता. वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाषण तयार करणं याच्यामध्ये माझा काय फायदा आहे? फायदा शाळेचाच आहे ना. पण नाही, आम्ही शिक्षकांनी केलेल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही विरोध करता, मोडता घालता. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. मला एवढंच म्हणायचं होतं की मी दिलेलं भाषण त्यांनी म्हणू नये. नाही म्हणणार, नाही म्हणणार. तुम्ही सुद्धा माझ्या मागे म्हणून. भाऊसाहेब, हा बल्ले आहे ना तो आम्हाला खूप त्रास द्यायला लागलेला आहे. पावलू पावली पद्धतशीरपणे आमचा अपमान करतो. या देवसरांचा तर तो हात धुवून मागे लागलेला आहे. हो सर हो. म्हणजे मी केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे मोडता घालतात. मुलांना शिक्षा केली की याचं बाल माणस शास्त्र अडवायत. वक्तृत्व स्पर्धेत तेच. थोडा सबुरीनं घ्या, शिशुपालाचे 100 अपराध पुरे तो होऊ द्या. बल्लाळा घालवायला सबळ कारण तर हवं की नाही? हा सर, आम्ही एक निवेदन तयार केलंय त्यांच्या जाचक नियमांविरुद्ध. म्हणजे या त्यांच्या जाचक नियमामधून सर्व शिक्षकांची मुक्तता करावी अशी इच्छा आहे याच्यामध्ये. त्यात काय दम नाही. बल्लाळा घालवायला नुसतं शिक्षकांचं निवेदन पुरेस नाही, बल्लाळचा फॉल्टच दिसत नाही यात. तो कायद्याच्या चौकटीत राहून आपलं काम करतोय असं दिसतंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही पालकांना त्याच्या विरुद्ध भडकवा, त्यांच्या तक्रारी येऊ देत, पेपरात 8-10 पत्र छापून आणा, त्याच्या विरुद्ध रान उभं करू
आणि मग त्याची शिकार करू। एकदा का त्याला घालवला की मग कांबळ्यांचा राज्याभिषेक करू। भाऊसाहेब भाऊसाहेब, अरे असू दे असू दे। तुम्ही नेमलेल्या शिक्षकांनी आपल्या पगारातून काही कृतज्ञता निधी वेगळा काढलेला आहे, त्याचा स्वीकार व्हावा। अरे कशाला कशाला। बर, आज तुमचा काय प्रोग्राम आहे? माझा काय नाही, मग चला। नाही मला निघावं लागेल। जनता विद्यालयाशी 8 तारखेला सामना आहे, उद्या सकाळी प्रॅक्टिस आहे। ठीक आहे, मग तुम्ही निघा, मी आणि कांबळे बघतो काय करायचं। अरे हो, काय त्या युनिट टेस्टच्या तारखा बदलायच्या आहेत। यांचा सामना आहे ना जनता विद्यालय बरोबर 8 तारखेला, आपण आपल्या युनिट टेस्टच्या तारखा बदलून टाकू। नाही पण ते त्यांच्या कानावर घालावं लागेल। कोणाच्या? बल्लाळ सरांच्या। हो, त्याच्या कानावर नाही, त्याच्या कानात घाला, नाही बिटर राहायचा बल्ल्या। नाही असं करा, त्याला थोडस विचारल्यासारखं करा आणि त्याच्याच कडून युनिट टेस्टच्या तारखा बदलून घ्या। आहे काय नाही काय? ठीक आहे, उद्या सगळं त्यांच्याशी बोलेन मी। बर, निघू। येतो मी। तुमचा काही प्रोग्राम नाहीच आहे म्हणाला तर? आता हाच प्रोग्राम सर। यंदा आंतरशालेय स्पर्धेमध्ये आपला सामना जनता विद्यालयाशी आहे। वा, जनता विद्यालय म्हणजे आपले एक नंबरचा प्रतिस्पर्धी। हो सर। तयारी कितपत आहे? उत्तम तयारी आहे सर। गुड, मुलं खूप मेहनत घेत आहेत। मला खात्री आहे यंदाही आपण फायनल पर्यंत पोहोचू शकू। गुड गुड सर। एक अडचण आहे पण। कोणती? आपली युनिट टेस्ट आपल्याला 8 दिवस पुढे ढकलावी लागेल। का? कारण 8 तारखेला जनता विद्यालयाशी सराव सामना, 9 तारखेला त्यांच्याशी ऍक्च्युअल सामना, 10 तारखेला फायनल प्लस सेमी फायनल आणि 12 तारखेला फायनल। ही तारीख ठरली कधी? गेल्या महिन्यात। पण पूर्वी जेव्हा अशी परिस्थिती आली होती तेव्हा 4-5 दिवस परीक्षा पुढे ढकलल्या होत्या। काय देऊ सर, आपण मंथली जी बैठक येतो त्या बैठकीत आपण सगळे प्रॉब्लेम्स डिस्कस करतो। मागच्या बैठकीत तुम्ही काही बोलला नाही? नाही ते बरोबर आहे सर, पण तुम्ही तारखा बदलाच। भाऊसाहेबांनी सुद्धा संमती दिली आहे। काय परीक्षेची तारीख आपण सगळ्यांनी मिळून ठरवली? त्या कुणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या प्रतिष्ठेसाठी म्हणून या तारखा बदलता येणार नाही। म्हणजे मॅचेस संबंधी आम्हाला तुमच्याशीच बोलावं लागणार। ऑफकोर्स, हा जो शाळेचा उपक्रम असेल तर माझ्याशीच बोलावं लागेल, पण युनिट टेस्ट ही आपल्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार। चला, आपापली वया पुस्तक इथे आणून ठेवा। चला चला लवकर चला। ये डबट, नीट नीट पुस्तक नीट लावून ठेवा। चल जायला लागले। चल ये सरक सरक तिकडे सर। एका लाईनी बसा रे, एका लाईनी बसा। कोणी वया पुस्तक ठेवलेली आहेत ना लपवून? काय वाजवत रे सारखा? इथून तिसरा, तू ये इकडे। पाचवा माधवी, शेवटची मुलगी। सगळ्यांनी कॉप्या या डब्यामध्ये आणून ठेवायच्या। या डब्यामध्ये सर्वांनी आपापल्या कॉप्या आणून ठेवायच्या।
तुझ्या खिशात आहे माहितीये मला, इथे आणून ठेव, नंतर मिळेल तर बघा मग, पटापट ठेवा चला। कॉपी करता काय? चल बस इथे पेपर सोडव। काय सर तुमचे विद्यार्थी है? येऊ का? कम इन सर, आज युनिट टेस्ट आहे। विद्यार्थ्यांकडे कॉपीचे इतके कागद सापडले। बाप गंभीर है सर, पूर्वी आम्ही अशा गुन्ह्यांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेतून बाद करायचो, आज काय केलं? एकदा असंही वाटलं की त्यांचे 25-25 मार्क कमी करावेत, पण म्हटलं काय म्हणा ना, स्पष्ट म्हणा काय ते। नाही काय, आम्ही शिक्षा केली तर ते तुम्हाला पटणार नाही, मग पालक तक्रार घेऊन येणार आणि तुम्ही उलट आमचेच कान धरणार। विचार करायला हवा। कधी? पुढच्या परीक्षेला? नाही, तुमच्या बालमानस शास्त्रामध्ये काही उपाय का असल्या प्रवृत्तींबद्दल? आहे ना? आहे, उपाय आहे। एक काम करा, उद्याच्या आणि परवाच्या परीक्षा रद्द करा। काय? परीक्षा 7 दिवसानंतर ठेवा। विद्यार्थ्यांना जाहीरपणे सांगा की या वेळेला पुस्तकांची किंवा वह्यांची पानं फाडण्याची गरज नाही। ज्यांना कोणाला कॉपी करायची त्यांनी पुस्तकं वह्या गाईड शेजारी ठेवून पेपर सोडवावा। सर पूर्ण विचार करून सांगतोय, नोटीस काढा। शिंदे सरांचं अभिनंदन करा। अभिनंदन काय हो कांबळे सर, आजच्या या मीटिंगचा अजेंडा काय? आपल्या शिक्षण तज्ञांनी अपूर्व प्रयोग केलेला आहे। पुस्तकं आणि गाईड घेऊनच मुलांना पेपर लिहायला सांगितलेले आहेत। बर कसला बोडक्याचा अपूर्व प्रयोग! अहो पाश्चात्य देशात असे प्रयोग होतच असतात, त्या संदर्भात कुठे काही छापून आलेलं हे वाचतात आणि इथे अनुकरण करतात। बाकी अनुकरण नाही हो, अंधा अनुकरण हे असले प्रयोग करून शिक्षणाचा खेळ खंडोबा करणार आहे हा माणूस। नाही ते चला। काय दोंदे भाई, परीक्षेचा अभूतपूर्व प्रयोग कळला का? परीक्षेच्या काळात आपल्याला काम काय? पेपर वाटायचे आणि गोळा करायचे। आपल्या शाळेचं संचालक मंडळ काय नुसती तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। रेंदाळकर साहेब काय म्हणतात, जो पगार मिळतो ना तो घ्या, बल्लाळाचे सगळे त्रास सहन करा। एकदा का शिशुपाळाचे 100 अपराध भरले की खचाक। अरे वा, जोरदार चर्चा चालू आहे। हो हे काय विषय कुठला आहे, रामायण की महाभारत? बसा बसा। एनी आजच्या मीटिंगचा अजेंडा कांबळे सर? सर्वप्रथम युनिट टेस्टचे बदललेले स्वरूप। परीक्षेमध्ये मुलांना आपण पुस्तक बाळगायला परवानगी दिली होती, त्याबद्दलची तुमची स्पष्ट मतं मला ऐकायला आवडतील। निव्वळ मूर्खपणा आहे सर। नाही बोलू दे, बोलू दे। काय कांबळे सर एका अखिल भारतीय पक्षाचे नेते आहेत आणि लोकशाहीतील भाषण स्वातंत्र्याचं महत्व त्यांना चांगलं माहितीये। बोला सर। बल्लाळ सर, माझ्या मते आजपर्यंत एकाही दीड शाण्याला परीक्षेच्या वेळी मुलांना पुस्तक वह्या बरोबर ठेवून पेपर लिहायला परवानगी द्यावी हे सुचलं कस नाही हो? म्हणजे माझ्या मते तुमच्या पेक्षा जास्त नाही पण तुमच्या इतके विद्वान शिक्षण तज्ञ होऊन गेलेले आहेत, यापैकी एकालाही हा जावई शोध लागला नाही। तुम्ही एकेका शिक्षकाचे वीक पॉइंट हेरून त्याच्या वर्मावर बोट ठेवताय म्हणून शिक्षक गप्प आहेत, पण लक्षात ठेवा पालक गप्प बसणार नाहीत। अहो पुस्तक वह्या बरोबर घेऊन मुलांना पेपर सोडवायला परवानगी देण्यापेक्षा परीक्षाच रद्द करून टाका ना, नाहीतर भलत्याच प्रसंगाला सामोरं जावं लागेल। इशारा देतोय मी तुम्हाला, असे वायफळ इशारे देण्याऐवजी या परीक्षा पद्धतीचे फायदे किंवा तोटे याविषयी जर बोलला असतात तर मला जास्त बरं वाटलं असतं। एनिवे कांबळे सरांव्यतिरिक्त या परीक्षा पद्धतीला कुणाचा विरोध असेल तर मला स्पष्ट सांगा।
काहीच कॉमेंट्स करत नाही याचा अर्थ या परीक्षा पद्धतीला तुमचा विरोध नाही असं मी गृहित धरतो. कांबळे सर पुढचा मुद्दा. आजच्या मीटिंग मध्ये शिंदे सरांनी ग्राहक चळवळीसाठी विशेष काम केल्या प्रत्यर्थ त्यांना एक पारितोषिक देण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांचा अभिनंदनाचा ठराव पास करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. आपलं काम सांभाळून फावल्या वेळामध्ये शिंदे सरांनी ग्राहक पंचायतीची चळवळ नेटानं चालवली आणि आज त्यांना पारितोषिक मिळालंय, त्यांचं अभिनंदन करण्याचा ठराव मांडतो मी. मी याला अनुमोदन देतो. माझाही अनुमोदन आहे. माझ्या तर्फे तुमचं अभिनंदन, तुम्ही खरोखर चांगलं काम करताय. खर तर आमच्या वडिलांकडून मला हा वारसा मिळाला. खरं सांगायचं तर त्यांनी जे काम केले त्याच्या समोर माझं काम काहीच नाही. तुम्ही तुमच्या चळवळीच्या संदर्भात आम्हाला सगळ्यांनाच सांगा, म्हणजे आम्हालाही त्याची माहिती मिळेल. कुठल्याही गोष्टीची जी किंमत आपण दुकानदाराला देतो त्या किमती एवढा माल जर आपल्याला मिळत नसेल तर ती वस्तू परत करण्याचा अधिकार जसा ग्राहकाला असतो तसा नाकारण्याचाही असतो. तुम्ही खरोखर चांगलं मार्गदर्शन करताय. पण एक प्रश्न विचारतो तुमच्या ग्राहक पंचायतीच्या चळवळीच्या संदर्भात. विचार. पालक पाल्याच्या शिक्षणासाठी शाळेमध्ये फी भरतात. बरोबर आहे. जर त्या फीच्या मोबदल्यात आपण त्यांना चांगलं शिकवू शकलो नाही किंवा त्यांचा रिझल्ट वाईट लागला तर त्यांनी कुठल्या ग्राहक समितीकडे जायचं किंवा तुमची ग्राहक पंचायत त्या बालकाला काय न्याय देईल? शिंदे सर, यावर्षी तुमच्या भूमिती विषयाचा निकाल अत्यंत वाईट लागलेला आहे. तुमच्या ग्राहक चळवळीच्या नियमानुसार किंवा न्यायानुसार तुम्ही तुमचा पगार कापून देऊ शकता. अर्थात उत्तराचे काय नाही, विचार करून उत्तर दिलं तरी चालेल. एनिवे परीक्षेबद्दल सगळ्या शिक्षकांनी अशा पद्धतीचे पेपर्स काढावेत की ज्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे त्या गोष्टीचा अभ्यास केला असेल त्यांनाच त्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. इज दॅट क्लिअर? अरे आता पुस्तकं दिली आहेत ना हातामध्ये, मग अक्षर तरी धड काढा की आम्हाला वाचता येतील अशी. काय चाललंय, आनंद आहे की नाही सगळा? आपल्या आयुष्यातली बहुतेकी असली पहिलीच परीक्षा असेल. पूर्वी कसं, ए कुलकर्ण्या बाजूला सरा, ए म्हैसकर पेपर आधी माहित होता की काय, सगळं माहिती असल्यासारखा लिहितोयस ते? अंगावर गोंधल्यासारखं लिहून घेतलायस, घरी जाऊन आंघोळ करा. आता मजा आहे मुलांची. चला निदान पेपर तरी गोळा करूया. चला वेळ संपली, चला बास बास पुढे. आता नाही नाही चला पेपर घ्यायचे, चला लवकर लवकर. परीक्षेच्या काळात मी विद्यार्थ्यांना पुस्तकं बाळगायला परवानगी दिली त्याबद्दलची तुमची मतं किंवा परीक्षा काळातील तुमचं निरीक्षण ऐकण्याची माझी इच्छा आहे. मला वाटते यावर कोणाला काही बोलायचं नाहीये. विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून एका विद्यार्थिनीला मी इथं बोलवलेलं आहे. अंकिता. येस सर. या परीक्षा काळातले तुझे किंवा तुझ्या विद्यार्थी मित्रांचे काही अनुभव असतील ते सगळ्यांना सांग. गुरुजन हो, आम्हाला 7 दिवसांची मुदत होती पण पुस्तकं जवळ असणार म्हणून आम्ही अभ्यासच केला नाही. पुस्तकं हाताशी असूनही ती नीट वाचली नाही, त्यामुळे आम्हाला उत्तरं नीट सापडली नाहीत. आम्हाला वेळ पुरला नाही, त्यामुळे सगळी प्रश्न उत्तर आम्ही सोडवली नाहीत. मग तुम्हाला नवी पद्धत हवी की जुनी? शाळा सुटल्यावर आमची चर्चा झाली पण पुस्तकं आणि गाईड्स वापरून पेपर लिहिण्यापेक्षा आम्हाला पहिलीच पद्धत चांगली वाटली. जातो वर्गात. सगळ्या शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांचा प्रगतीचा अहवाल मला द्यावा अशी माझी सूचना आहे. सर तुम्हाला आठवतं मागच्या मीटिंग मध्ये माझं वागणं मूर्खपणाचं आहे असं तुम्ही म्हणाला होतात, आता तुमचं काय मत आहे? बल्लाळ सर मी माफी मागतो, हवं तर शेण घाला माझ्या तोंडात, पांढऱ्या शेल्यात हात गुंडाळून माफी मागतो तुमची सर. नाही नाही सगळं करण्याची गरज नाहीये, आणि हे केल्यानंतर कदाचित रेंदाळकर खुश होतील, मी नाही. तुम्ही शरण यावं हा माझा कधीच हेतू नव्हता. तुम्ही हुशार आहात सर, उपमुख्याध्यापक आहात. माझा एखादा निर्णय जर एकांगी वाटला तर त्याची दुसरी बाजू तपासून बघण्याची तुमची जबाबदारी आहे.
पण तुम्ही केवळ विरोधासाठी म्हणून विरोध करत आहात. मी काही सर्वज्ञ नाही. आपल्या शाळेच्या भल्यासाठी एखाद्या शिपायानं जरी एखादी सूचना केली तर मी कायम त्याचं स्वागतच करेन. ओ भाऊसाहेब, हा जो बल्ल्या आहे ना बल्ल्या, तो सगळ्या शिक्षकांच्या पाठीमागे हात धुवून लागलेला आहे. हे करा ते करा, अरे आम्ही काही शाळेत शिकवायला जातो की शिकायला? भाऊसाहेब, याच्या सगळ्या पद्धती बदलायला पाहिजेत, नाहीतर नोकरी करणं सुद्धा कठीण होऊन बसणार आहे. ऐकू त्याला याची गरज नाही. मी माझी माणसं कामाला लावतो. त्या कामातला एकदाच दम भरला तर कोंबडीच्या पिलासारखा केबिन मध्ये लपून बसला. हे बेनं जरा इबलीस आहे. याच्या करता काहीतरी वेगळाच फॉर्म्युला वापरावा लागणार असं दिसतंय. वेंदाळकर साहेब, जो काय फॉर्म्युला वापरायचा असेल ना, तो आमचा जीव जायच्या वापरा म्हणजे झालं. काय नाही, शिक्षकांमध्ये फूट पाडून हा सत्ता गाजव पाहतोय. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. संभाजी, संभाजी आलो साहेब. आलो साहेब. फॉर्म्युला 302, फॉर्म्युला 302. तुला या शाळेत राहायचं आहे की नाही? कोण हवंय आपल्याला? बल्ल्या, शाळेचा प्रिन्सिपॉल बल्ल्या. अहो जरा सभ्यपणाने बोला की. असं सभ्यपणे? तुझ्या नवऱ्याला फोन दे, मग बोलतो त्याच्याबरोबर सभ्यपणे. हॅलो. ए, तुझा नवरा तुला धडधाकट हवा असेल तर त्याला मुकाट्याने फोन दे. कोणाचा फोन आहे का? हॅलो. ए बल्ल्या, सरळ वागायचं. सगळ्या गोष्टीत नाक खुपसलंस तर नाक कापून देईन. कोण बोलतोय आपण? सांगितलं ना, तुझा हित चिंतक. तुझ्या हितासाठी सांगतोय, स्वतःच्या केबिन मध्ये शांत बसायचं. शिक्षकांना सतवायचं नाही, पोरांना डोक्यावर चढवायचं नाही. ठरवून दिलेली कामं तेवढीच करायची, नसती झेंट वाढवायची नाहीत. तुम्ही काय समोर येऊन बोलायला घाबरताय की काय? बोलू बोलू, काय घाई आहे? तुझ्या कारवाया जर थांबल्या नाहीत ना तर समोर यावंच लागणार आहे मला. आतापर्यंत ही अशी मारामारीची भाषा कोणी वापरली नव्हती. तुझी लढाई बौद्धिक होती आणि त्याला उत्तर देणं तू समर्थ होतास रे, पण ही मारामारी म्हणजे भीती वाटते. कशाला घाबरतेस तू? अगं, जे बौद्धिक लढाया लढतात ना, ते शारीरिक लढाईला सुद्धा तयार असतात, आणि मी तयार आहे. तर काय करू दे अल्ला, मला वाचवलं एक व्यक्ती आहे, त्याला माहित नाहीये माझी बायको डॉक्टर. आज मी मुद्दामूनच तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलंय. माझ्या असं कानावर आलंय की माझ्याविषयी किंवा माझ्या पद्धतींविषयी काही लोकांच्या तक्रारी किंवा शंका आहेत. ज्याला जे काही याविषयी बोलायचंय त्यांनी ते स्पष्ट माझ्याशी बोलावं, म्हणजे संभाजी किंवा यशवंता किंवा अन्य कुणाला कान पिसक्या करायला संधी मिळणार नाही. भाऊसाहेबांचा फॉर्म्युला चांगलाच लागू पडलेला दिसतोय. कांबळे सर, तुम्हाला काय बोलायचं का? नाही नाही, तुम्ही काहीतरी पुटपुटताय म्हणून म्हटलं आणि पुटपुटायला मला आवडत नाही. आय एम सॉरी सर. आपण मुलांना शिकवतो, आपण त्यांच्यावर संस्कार करतो. आई वडिलांपेक्षा जास्ती काळ मुलं आपल्या सहवासात असतात. शाळा 12 ते 6, म्हणजे ते 7 तास तरी आपल्या बरोबर असतात. आजकाल नोकरी करणारे आई वडील असल्यामुळे त्यांच्या बरोबर सकाळी फार तर 1 तास किंवा संध्याकाळी फार तर 2 तास मुलं बरोबर असतात. म्हणजे मुलांवर संस्कार करण्याची जास्त संधी ही आपल्या शिक्षकांना मिळते. दोंदे मॅडम, कीर्तन मॅडम, वैद्य सर, सबनीस सर यांच्यासारखे उच्च शिक्षित शिक्षक आपल्या शाळेत आहेत. मला वाटतं इतर शिक्षकांनी त्यांच्या बरोबरीने ही जबाबदारी उचलून या शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी एकांकिका स्पर्धेमध्ये देव सर एकांकिका बसवतात. ही नवीन जबाबदारी मी कीर्तन मॅडमवर सोपवतोय. हेच हेच
मला हेच म्हणायचंय. अहो तुम्ही आम्हाला राजकारणी म्हणून हिणवता बल्लाल सर, पण आमच्यापेक्षा राजकारणी तुम्ही आहात. देव सरांच्या हातून नाटकाची जबाबदारी काढून घ्यायची, हा त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा आणि नंतर तीच नाटकाची जबाबदारी कीर्तने बाईवर देऊन तिला खिशात टाकायचं. वा सर वा. छान. सहकारी शिक्षकाचा एकेरी उल्लेख मीटिंग मध्ये करणं मला आवडत नाही कांबळे सर. आणि तोंडाला येईल ते बोलायला हे रेंदाळकरांचं घर नाही, ही स्टाफ मीटिंग आहे. हो म्हणजे आता माझे आणि रेंदाळकरांचे संबंधही तुम्हाला खोपायला लागले. अहो तुमचे आणि रेंदाळकरांचे संबंध चांगले राहतीलच कसे? प्रिन्सिपल म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर तुम्ही त्यांना साधा एकदा कधी सदिच्छा फोनही केला नाही, त्यांना कधी भेटला नाही, कधी त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं नाही. रेंदाळकरांचं मार्गदर्शन घेणं इतपत वाईट दिवस माझ्यावर आलेले नाहीत. या बाबतीतली चर्चा आपण इथेच थांबवूया. कीर्तने मॅडमकडे नाटकाची जबाबदारी सोपवून मी देव सरांवर अविश्वास दर्शवत नाहीये. देव सर तुम्ही खो खो आणि कबड्डीच्या टुर्नामेंट अरेंज कराव्यात अशी माझी इच्छा आहे. सर खो खो आणि कबड्डीची जबाबदारी तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी सोपवली तरी माझी काहीच हरकत नाही. इतर ऍक्टिव्हिटी न करता नियमितपणे काम करत राहिलो, वर्गावर जाऊन शिकवत राहिलो तरी माझा पगार मला मिळणारच आहे. मला वाटतं देव सर तुम्ही फार टोकाची भूमिका घेताय. केवळ पगारासाठी काम करणाऱ्या शिक्षकांपैकी तुम्ही नक्कीच नाहीत. माझी तयारी आहे पण माझी मदत घेण्याची त्यांची तयारी असायला हवी. देव सर मी असं म्हटलेलं नाहीये. कीर्तन मॅडम इतक्या तातडीनं प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं काही नाही. मी तुम्हाला एकच विनंती करेन की तुमच्या अनुभवाचा फायदा कीर्तन मॅडमना होऊ द्या. विश ऑल द बेस्ट. कविता हा साहित्याचा अल्पाक्षरी प्रकार आहे. म्हणजे काय सांग मॅडम? म्हणजे कमी अक्षर वापरूनच कविता केली जाते. मॅडम कमी अक्षर लिहिण्याचं कारण काय? जळणारा गॅस आणि पेट्रोल याच्यामुळे अक्षरांचाही तुटवडा असतो का? अरे काहीतरीच काय बोलतोयस. कवी कमीत कमी शब्दातून जास्तीत जास्त आशय सांगायचा प्रयत्न करतो. खाली बस. तुम्हाला ती मंगेश पाडगावकरांची कविता माहितीये का? जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादाचा मागणार केव्हा. बघा या दोन ओळीत आशय कसा ठासून भरलाय. आपण परकीयांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळवलं पण ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळालं? आपण काय काय गमावलं? कित्येक लोकांनी गरीब लोकांना पिचून काढून उंच उंच प्रासाद उभे केले पण त्या मनोऱ्याभोवती कित्येक गरीब तसेच पिचले गेले. त्या हस्तीदंती मनोऱ्यातून ते सगळे गरीब किड्यासारखे दिसायचे. किड्यासारखे. जांभया कसले देतोयस? उभारा 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 आधी. बस खाली बस खाली बस. कार्ट्यानं कसं शिकवावं ना तेच कळत नाही. जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाप उंच प्रासादाचा मोगणार केव्हा. येस सर. एक काम कर जरा चॉकलेट घेऊन ये. सर पैसे कशाला? तुम्हाला पाहिजे म्हटल्यावर कॅन्टीनवाला असंच देईल. आगाऊपण करू नकोस, सांगितलं तेवढं कर. सर पण सर दोंदेबाईंच्या पर्समध्ये डेअरी मिल्क नेहमी असतं, त्यांच्याकडून आणून देऊ. तुला मराठी कळतं ना? स्वतःची बुद्धी वापरू नकोस, सांगितलं तेवढं कर जा. बर सर. सर आत येऊ का? कवेन सर मी चांगली मन लावून शिकवत होते हो तर त्या घैसासनी जांभई दिली. तुम्ही बसा तर आधी, रिलॅक्स. तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय. मला मराठीत गोल्ड मेडल होतं सर. अहो मी तुमच्या फाईल मध्ये वाचलंय ते. काय असतं मॅडम, प्रत्येक माणसामध्ये एक निखारा असतो, कालांतरानं त्याच्यावर थोडीशी राग जमा होते, जरा फुंकर मारली की तो निखारा परत फुलतो. मला सांगा मुलांच्या एकंदर किती जाती असतात? काहीतरीच काय बोलताय सर, आपल्या शाळेमध्ये सगळ्याच जाती धर्माची मुलं शिकतात. मी त्या अर्थाने नाही म्हटलं. माझ्या दृष्टीनं मुलांच्या दोन जाती असतात, एक पुढच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी आणि एक मागच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी. हो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं ना की आपल्याला फळ्यावरचं अगदी नीट दिसावं किंवा ज्यांना अभ्यासात मनापासूनची गोडी आहे ती पुढच्या बाकावर बसतात आणि जी मारून बुटकून येतात ना शाळेत ती मागच्या बाकावर बसतात. याचाच अर्थ असा होतो की पुढच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण अत्यंत आवडीने शिकवतो आणि मागच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आपण दुर्लक्ष तरी करतो किंवा ती आपल्या वर्गात नाहीत असं गृहीत तरी धरतो. सर नाही मी तुम्हाला उद्देशून असं म्हणत नाही, सगळ्या शिक्षकांच्याच बाबतीत ते लागू आहे, अगदी माझ्या बाबतीत सुद्धा. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गोडी नाही
त्यांच्या मनात अभ्यासाविषयी गोडी निर्माण करणं हे शिक्षकांचं काम आहे. आपल्याला याविषयी काय करता येईल, तुमचं काय मत आहे? सर आपण असं केलं तर सांगा. अय्या लगेच लिहून नका घेऊ, मला काही सुचायचं नाही, इतकं काही महत्वाचं नाही बोलत आहे मी. बरं ठीक आहे सांगा. आपण रोटेशन प्रमाणे केलं तसं, म्हणजे बघा पहिल्या बाकावरची मुलं शेवटच्या बाकावर जातील आणि शेवटच्या बाकावरची मुलं एक एक करून पुढे येतील, म्हणजे कुणीही कधीच कायमचं पहिल्या बाकावर बसणार नाही किंवा कायमचं शेवटच्या बाकावर बसणार नाही. तुमच्या सूचना तुम्ही स्वतः पेपरवर लिहा. सर येऊ का? या. आणि तुमच्या सूचनेबद्दल तुम्हाला चॉकलेट. सर तुम्ही मला लाजवताय, हल्ली मी शाळेत शिकवताना नाही चॉकलेट खाय. नाही त्याबद्दल नाही, तुमच्या शिकवण्यामध्ये खूप सुधारणा झाली, त्याचं अप्रिसिएशन. थँक यू सर. घ्या ना. कांबळे सर. ओ कांबळे सर. कोण? कोण? दोंदे बाई फटाक. म्हणजे फुटल्या? फुटल्या पक्षातून आमदार फुटतात ना तशा. तुमच्या विरुद्धच्या गोटात गेल्या, बल्लाळांच्या गोटात. संभाजी काय सांगतोस काय तू? मग सर हा बल्ल्या. संभाजी अरे जरा तोंड सांभाळून बोल, आपल्या प्रिन्सिपॉल विषयी बोलतोयस तू. ओ कीर्तने मॅडम जाऊ देव, कशाला नादी लागते त्याच्या, त्याला सवय तशी बोलायची. सवय म्हणजे काय? हा माणूस बल्लाळ सरांचा एकेरी उल्लेख करतो आणि तुम्ही त्याला काहीच बोलत नाही आहात. संभाजी जरा नीट बोल ना. हो बाई तुम्हाला नाटक बसवायला दिलं आणि फितवलं. अरे म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय. ए तू त्या कीर्तने बाईंकडे लक्ष देऊ नकोस रे, काय झालं ते मला सांग बघू. एका चॉकलेटच्या बदल्यात अख्ख्या दोंदे बाईना बल्लाळ सरांनी किशात टाकलंय. वेळीच या बल्लाळ सरांच्या कारवायांना आवर घाला, नाहीतर सगळे जातील त्यांच्या गोटात आणि तुम्ही राहाल एकटेच. आताच जातो आणि त्याला चांगला खडसावतो. चला एक रुपयाची चूक सापडली. संभाजी इकडे. नेमकं काय झालं? सर येऊ. या या. बोला. नाही मला असं कळलं सर की तुम्ही चॉकलेट वाटताय, म्हटलं आपणही घ्यावीत. अरे वा, ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणायची. वा वा वा, संभाजी न्यूज सर्व्हिस फारच तेज दिसतीये. चला म्हणजे संध्याकाळपर्यंत ही न्यूज भाऊसाहेब रेंदाळकरांपर्यंत पोहोचणार. तर सर आपल्या स्त्री सहकाऱ्यांबरोबर फार लघळपणे वागताय तुम्ही. शराब काय बोलताय कळतंय का तुम्हाला? लघळपण या शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला? शब्दांचा अर्थ चांगलाच कळतो मला. अहो आपल्या स्त्री सहकार्यांना एका मुख्याध्यापकानं भेटवस्तू द्यायची याचा आणखी दुसरा काय अर्थ निघू शकतो? अरे आम्हाला द्या ना चॉकलेट्स, म्हणजे मग कुणाचाच काही गैरसमज होणार नाही. अवश्य दे. पण जो माणूस सदैव म्हणजे अगदी शिकवताना सुद्धा तंबाखू खावतो त्याला चॉकलेटची चव काय करणार हो? कांबळे सर तुमच्या वागण्या बोलण्यात, तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत आणि तुमच्या क्षुद्र मनोवृत्तीत इंचभर जरी फरक पडला ना तरी चॉकलेटची तुला करीन मी आणि तुमच्या वाजण्या एवढी चॉकलेट्स खायला करेन. तुम्हाला जर लवकर जायचं असेल तर माझी परवानगी. लवकर कशाला? रेंदाळकर सरांकडे रिपोर्टिंग करायला. नाही नाही त्याची काही आवश्यकता नाहीये. लवकर जाण्याची काही गरज नाही कारण उत्तर रात्री तुमचे ग्लास भरले जातात ना. बल्लाळ सर शाळा सुटल्यानंतर काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही शाळेतच माझ्यासारख्या एका वरिष्ठ शिक्षकाला वाटेल ते बोलता हे बरोबर नाही. नाही तुमचे शब्द तुम्हाला गिळायला लावले ना तर नावाचा कांबळे नाही मी, लक्षात ठेवा. बाई आता पुढचा प्रसंग काय आहे? पुढचा प्रसंग आहे चित्रकाराचा. तर तो आपण आता नाही करायचा. बाई हे सगळे प्रसंग आपण कधी जोडणार आहोत? उद्या नाही तर परवाच्या तालमीमध्ये हे आपण जोडूया ना. पण यापूर्वी आम्ही असं नाटक कधीच केलं नव्हतं. देवसर आमचे प्रत्येक सीन करून घ्यायचे, ते सुद्धा तोड पाठ आणि जसं देवसर सांगायचे तसं आम्ही करायचो. नाही ती पद्धतही चांगलीच आहे, पण आता जे काही तुम्ही करताय ना त्याला उत्स्फूर्त नाट्याविष्कार असं म्हणतात. म्हणजे या नाटकातले सगळे संवाद तुम्हीच लिहिले बरोबर, त्यामुळे ते कसे बोलायचे ते तुम्हाला आपोआप कळतंय. हो मॅडम तुमच्या या पद्धतीमुळे आम्हाला स्वतःलाच हे समाज रस्ता आले, नाहीतर ते देवसर
एखादा संवाद इकडचा तिकडे झाला की ते छड्याच मारायचे. हो ना, ठीक आहे, ती पद्धत. मॅडम, देवसरांच्या काळात आम्हाला बक्षीस मिळायची. जेव्हा ती शाळेला मिळायची तेव्हा ती शाळेला नसून देवसरांना मिळाले असंच वाटायचं. ही चालली तुमची नाटकाची तालीम. नाटकाच्या तालमीतला अर्धा वेळ तुम्ही देवसरांची निंदा नालस्ती करण्यामध्ये घालवता. घालाल त्या कीर्तने मॅडम, म्हणून आजपर्यंत मी मिळवलेली पारितोषिक केराची टोपली टाकणार तुम्ही? वा वा कीर्तने मॅडम, वा. नाही चालू तुमचं उद्योग. वाईट एवढंच वाटतं की माझ्या विरोधात या निरागस मुलांची मन कलुषित करताय तुम्ही. नाही सर, हिम्मत असेल तर माझ्या विरोधात माझ्या समोर उभं राहून बोलून दाखव. सर प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. इथं कुणीही तुमची निंदा नालस्ती करत नव्हतं. सर सर प्लीज ऐका ना सर, खरंच आम्ही तुमच्या निंदा नालस्ती करण्यापेक्षा निंदेचा आनंद लुटणारे आणि निंदेला प्रतिबंध न करणारे सुद्धा गुन्हेगारच असतात. सर 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 प्लीज, जाओ खाओ जाओ खाओ. देखो दे सर, मी कुठे बसू? अरे उशीर का झाला, बोल ना. 10 मिनिटं तो उशीर झाला. 10 मिनिटं? 1 मिनिटाच्या उशिरानं नेपोलियन हरला होता, लक्षात ठेव. सांग का उशीर झाला? सर, तालमीनंतर कीर्तने मॅडम काही सूचना देत होत्या. हे बघ, तुला नाटकात काम करायचं असेल तर तुला खोखोच्या टीम मध्ये मी घेणार नाही. त्यासाठी तुला नाटक सोडावं लागेल. चिन्मय, सोड ना नाटक, खेळ ना खोखो. अरे तू किती चांगला खेळतोस खोखो, आणि या वर्षी तर शाळा रिप्रेझेंट करणारा ब्लेझर देणार आहे. नाही, मला ब्लेझर नको, मी नाटक करणार. हे बघ, तू खोखोच्या टीम मध्ये खेळ. आपली टीम जर जिंकली तर आपल्याला दिल्लीला जाण्याची संधी मिळेल. चिन्मय, मैदान सोडून कुणाच्या परवानगीने निघाल असतो? सर मी खोखो सोडलंय म्हणून मला परवानगीची गरज नाहीये. हे बघ, सराव संपेपर्यंत तू माझ्या ताब्यात आहेस आणि सराव संपेपर्यंत तू मैदान सोडू शकत नाहीस. सर मला माहितीये, तुम्ही कीर्तने मॅडमचा खुन्नस माझ्यावरती काढताय. काय म्हणालस? मी खुन्नस काढतो? तू माझ्या बरोबर कसं बसतोस स्वतःला? शिक्षकांशी कसं बोलायचं कीर्तने मॅडमने शिकवलं नाही तुला? जा मैदानाला 10 फेऱ्या मार, 10 फेऱ्या मार मैदानाला. चला रे, खेळायला सुरुवात करा. चला. मॅडम मॅडम. काय रे? मॅडम, खेळ सांभाळून नाटक करायचं असेल तर काय होतं? का? कारण देवसर म्हणाले नाटक करायचं असेल तर खोखो सोडून दे. मग तू काय ठरवलंयस? मी ठरवलंय मी खोखो सोडणार. अरे, आपल्या शाळेचा महत्वाचा खेळाडू आहेस तू. नाटकातल्या एका छोट्याशा भूमिकेसाठी तू खोखो सोडणारेस? मला वाटतं तू अजूनही विचार करावास. नाही मॅडम, मी नक्की केलंय, मी नाटकात काम करणार. ठीक आहे मग, स्पर्धेला आता 4 दिवस राहिलेत, आपल्याला आता तालीम सुरू करायला हवी. ऐका ऐका, आपल्या गावात एक रिक्षा टकरा माणूस फिरतोय, तो चित्रकार आहे. त्याच्या दादी लागून कुणी रगाच्या बुहात पडलास तर त्याला फाशी होईल असा पाटलाचा आदेश आहे. ऐका ऐका. कोण असेल ग तो? अगं, तो मगाशी आलेलाच असेल ना. मलाही तेच वाटतंय. जाऊ दे ना, आपण आपापली काम करूया. चला काय करायचं ग? मला तर बाई काही सुचतच नाहीये, जाऊ दे. अगं, विचार काय करतेस? पाटलांना सांगितलं तेच ऐकलं पाहिजे बाबा. हो, आओ जरा पाणी देता का? अगं ए, पाणी काय देतेस? तो चित्रकार आहे. फासावर जायचंय का तुला? थांबा, तुम्हाला रंगांची करमत कसं? तुम्हाला रंग म्हणजे माहित नाही? थांबा, मी सांगतो तुम्हाला रंगांचं महत्व. रंगी बिरंगी दुनिया सगळी, सुंदर मोहक रंग काय बोलतोय, जोडून नाती रंगा संगे होईल जो तो दंग. सोन पिवळे ऊन कोवळे, हिरवी गार झाडे, ऊन पावसी मिलाप होऊनी, इंद्रधनु ही पडे. निघून जा तू इकडून बाबा, नको काढू तू वेळ, कधीच नाही होणार आमचा रंगान संगे मेळ बाबा, रंगान संगे मेळ. काय झालं? काय झालं?
आता पटलं तुम्हाला रंगांचं महत्व? बेरंगपूर बाबा बेरंगपूर, बेरंगपुराचा बदलला नूर। काय चाललंय सगळं? कोणी केला आज्ञा भंग, कोणी वापरला पहिला रंग, गुन्हेगाराला शिक्षा होईलच आणि रंगीत कपडे घालणाऱ्याला फाशी दिली जाईलच। आम्ही वापरलेत रंगीत कपडे, या चित्रकाराने आमचे डोळे उघडले। रंग, तुम्हाला रंग हवेत की शिस्त? रंग। तुम्हाला रंग हवेत की अन्न, निवारा आणि रोजगार? आम्हाला रंगच हवेत, आता आम्ही रंगांशिवाय जगू शकत नाही। हो, जगू शकत नाही। तू एक काम कर, तू आम्हाला सगळ्यांना मारून टाक। अरे मारल्यावर तू राज्य गुणार करणार। बेरंगपूर बाबा बेरंगपूर, बेरंगपूर बाबा बेरंगपूर, बेरंगपूर जगणं आता रंगीतमय झालंय। शिस्ती बरोबर स्वातंत्र्य आलंय। पाटील बुवा, वाईट नका वाटून घेऊ, शिस्तीचा अतिरेक झाला की बंड तो होतोच, शिस्तीच्या साखळ्या तुटून पडतात। समाजाला शिस्त लावणाऱ्या दोनच छडे असतात, एक मनावर प्रहार करते आणि दुसरी शरीरावर। आता कुठली वापरायची हे तुमच्या हातात। अरे एकदा तर मी ब्लँकच झालो होतो, नशीब निकुंनी पाठवून प्रॉम्प्टिंग केलं आणि शिवा परीक्षकांच्याही लक्षात नाही आलं। अरे त्या जमदग्नी सरांकडे खो खो खेळण्यापेक्षा कीर्तने मॅडम कडे नाटक केलेलं पत्करलं। जमदग्नी कोणाला म्हणतोस? एकांकिकेला बक्षीस मिळालं म्हणून शेफारलास? गृहपाठ झालाय? नाही सर, नाटकाच्या धांदरीत विसरून गेलो। मला सबबी नकोय गृहपाठ हवाय। सर उद्या करून आणीन। सर शाळेचं प्रतिनिधित्व करत होतो, शाळेला बक्षिसं मिळवून दिली, तरी आम्हाला काहीच कन्सेशन नाही। आता मात्र हद्द झाली, मला उलटून बोलतोस? ठीक आहे, जोपर्यंत माझी शिक्षा तुम्हाला मान्य होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला शिकवणार नाही। काय चाललंय? जागर चला, चला जागर। काय झालं देव सर? सर आता काही मुलांनी गृहपाठ केलेला नाहीये आणि त्याचं कारण नाटकाची प्रॅक्टिस, त्याबद्दल मी यांना शिक्षा केली पण ती यांना मान्य नाही। ठीक आहे, जोपर्यंत मी केलेली शिक्षा यांना मान्य होत नाही तोपर्यंत या वर्गाला मी शिकवणार नाही। सर देव सर अहंकाराच्या पोटी आम्हाला शिकवत नाही। फार चुरचूर बोलतोस तू, देव सरांना अहंकार बाळगण्याचा अधिकार आहे, तेवढं त्यांचं कर्तृत्व आहे। एक स्पर्धा जिंकली म्हणून अहंकार बाळगण्याचं कारण नाही तुम्हाला। सर म्हणजे तुम्ही आमची बाजू नाही घेणार? म्हणजे काय करायचं? मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी शिक्षणाला तिलांजली देण्याची परवानगी द्यायची। उद्या आपल्या शाळेतला एखादा विद्यार्थी राष्ट्रीय खेळामध्ये भाग घेण्यासाठी गेला तर त्यानं गाजवलेल्या पराक्रमासाठी त्याला परीक्षेत सूट द्यावी अशी अपेक्षा आहे तुमची। तुम्ही गृहपाठ केला नाही ही तुमची चूक आहे आणि त्याबद्दल शिक्षा करण्याचा प्रत्येक शिक्षकाला अधिकार आहे, त्यामध्ये मी ढवळाढवळ करू शकत नाही। त्यामुळे इतरांचं नुकसान करायचं नसेल तर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षा सरांनी केली त्यांनी ती स्वीकारलीच पाहिजे। सर तुम्ही दिलेली शिक्षा मला मान्य आहे। आणि ओरडून बोलल्याबद्दल देव सरांची माफी मागा। सॉरी सर। इट्स ओके, ज्या मुलांनी गृहपाठ केलेला नाही त्यांनी वर्गाच्या बाहेर जायचं, शाळा सुटेपर्यंत अंगठे धरून ओणवं उभं राहायचं आणि उद्या येताना आजचा आणि कालचा दोन्ही गृहपाठ करून यायचं। कळलं? निघा। तर आज तुम्हाला मी शिकवणार आहे क्रांतीवीर भगतसिंग।
सर येऊ. अरे देव सर या ना, या बसा बसा या. आज अचानक? हा आलो. काय वाचन चाललंय? सॉरी डिस्टर्ब नाही ना केलं. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल, बोला ना. फार जुनं पुस्तक आहे. अर्थात तुमचा जुन्या पुस्तकांचा व्यासंग फार मोठा आहे. सर तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू. बोला ना. पुस्तकांना जुनं म्हटलेलं मला आवडत नाही. कारण सांगतो. जुनं म्हणणं त्या पुस्तकांचा अपमान आहे. ही पुस्तकं आपल्याला सतत नवीन काहीतरी देत असतात. सो नाही सॉरी. सर लहानपणी माझ्या आईला मी विचारायचो मुख्याध्यापक म्हणजे कोण ग. ती मला म्हणायची शिक्षकांचा शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक. मी शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होतो तेव्हा मला पटलं नाही ते. नंतर नोकरी लागलो शिक्षक म्हणून ते एवढंच वाटलं की मुख्याध्यापक म्हणजे आमच्यापेक्षा थोडेसे जास्त अधिकार असलेली व्यक्ती. तुमच्याकडे पाहिलं आणि कळलं की शिक्षकांना सुद्धा एक शिक्षक असावा लागतो. आणि तुमच्यासारखा शिक्षक मिळाला तर अजन्म मला विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल. देव सर, सर प्लीज सर म्हणू नका. मनातलं बोलू. बोला ना. तुम्ही शाळेमध्ये आलात, मुख्याध्यापकाच्या खुर्चीमध्ये बसलात तेव्हा असं वाटलं की बस एक माणूस बदलला. तुम्ही नवीन नवीन प्रयोग करायला लागलात तेव्हा असं वाटलं की चला शाळेची प्रयोगशाळा झाली. विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही, त्यांना परीक्षेमध्ये कॉपी करायला द्यायची. ते तुमचे निर्णय पाहिल्यानंतर बंड करून उठावं असं वाटलं, कडकडून विरोध करावा असं वाटलं. क्षणभर असं वाटलं की माझ्याबद्दल विद्यार्थ्यांना जो आदर वाटतो त्याला धक्का लागतोय की काय. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की नाही, मुलं मला जे घाबरतात ते आदरापोटी नाही, माझ्या हातातल्या छडीकडे बघून. छडीचा उपयोग एकच असतो, छडी लागे छमछम असं मला वाटायचं. पण तुमच्यामुळे कळलं की नाही, ही छडी जर संगीतकाराच्या हातामध्ये आली तर त्या छडीच्या तालावरती हजारो वाद्य एका सुरात वाजायला लागतात आणि तीही कुठल्याही धाकाशिवाय. म्हणून असं मनापासून वाटलं म्हणून आलो तुमच्याकडे. आय एम सॉरी. नाही नाही नाही, मी तुम्हाला शिक्षा करणार नाही. पण सर अब तुम्ही आम्हाला शिक्षा नाही केली तर आमचं वागणं कसं सुधारणार? शिक्षा आणि दंड हे गुन्हेगारांना केले जातात. तुमची चूक तुम्हाला समजले. जा आपापल्या वर्गात जाऊन बसा. सर मी आज उशिरा आले म्हणून शाळा सुटल्यावर म्हणून माझ्या वर्गाचा कचरा काढेन आणि मी सगळ्या शाळेची बाकं पुसेन. या सगळ्या गोष्टी खर तर तुम्ही मनापासून करायला हव्या, शिक्षा म्हणून नाही. तुम्हाला अपराधीपणाची टोचणी लागले म्हणून तुम्ही सगळं करताय, बरोबर? हो सर. जा वर्गात जाऊन बसा. गुड मॉर्निंग देव सर. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. आज उशिरा आल्याबद्दल मुलांनी आपणहून कामं मागितली, मी नाही दिली. मला वाटतं देव सर तुम्ही किंवा मी त्यांना असं करा हे सांगायची गरज पडली नाही. याचा अर्थ आपण केलेले संस्कार हे अगदीच काही वाया गेलेले नाही. अशा आणि अशाच कामामुळे त्यांना श्रम करण्याचं महत्व कळणार आहे. दोंदे मॅडम, तुमचं मराठी शिकवून झालं असेल तर तुमचे 2 तास द्याल मला. अहो मीच तुम्हाला विचारणार होते तुमचा एखादा तास मला मिळेल का म्हणून. पोर्शनच पुरावत नाहीये. शिकवण्याची पद्धत बदलल्यामुळे वेळ पुरत नाही वाटत. शिंदे सर, आधी स्वतःच्या विषयाचा रिझल्ट कसा लागतो याचा विचार करा. दोंदे मॅडम, पर्स मध्ये चॉकलेट आहे का तुमच्या एखादं? छे ग, पूर्वी कसं मुलांना धडा वाचायला सांगून छान चॉकलेट चघळत बसायचे मी. आता मलाच माझ्या त्या सवयीचा हसू येते. बल्लाळ सर येत आहेत.
नमस्कार. नाही एवढी औपचारिकता नको, आपण सगळे सहकारी आहोत असा. आणि टीचर्स रूम एवढी गंभीर असावी असं मला वाटत नाही. यांच्याशी ना कसं बोलावं तेच कळत नाही. अजून कळत नाही दोनदे मॅडम. नाही सॉरी सर. अहो काय झालं, मी मनातल्या मनातच फुटफुट होत होते, पण एकदम लाऊड थिंकिंग झालं. नाही लाऊड नाही, लाऊडर झालं तरी चालेल. पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे की कीर्तन मॅडम आणि देव सर सोडले ते इतर शिक्षक शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेत नाहीत. अहो वेळच कुठे असतो, शुद्ध लेखनासाठी निबंधाच्या वया सुद्धा घरी तपासायला घेऊन जातो आम्ही. हा आणि एक वेळ घरच्या निवडलेल्या तांदळात खडा मिळेल, पण शुद्ध लेखनाची एकही चूक फुल्ली मारल्याखेरीज सोडत नाही मी. या विनोद नाही करते मी. नाही तसं असेलही कदाचित, पण शाळेच्या वेळातच ऍडजस्टमेंट करून जर काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यात तुम्ही भाग घ्याल किंवा नाही. पण ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, आम्हाला जमल्या पाहिजेत ना. उदाहरणार्थ वादविवाद स्पर्धा. अहो वादविवाद स्पर्धेमध्ये दोनदे मॅडम शिवाय आणखीन कोण योग्य आहे काय. हा मी विनोद समजते आणि हसते बरे का सर. पण मी गंभीरपणे जाहीर करतो की या वादविवाद स्पर्धेच्या प्रमुख म्हणून दोनदे मॅडम काम करतील. या म्हणजे मी काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. विश ऑल द बेस्ट. हे जास्त बोलण्याचे तोटे, आता उद्यापासून मी जास्त काही बोलणारच नाही. उद्यापासून म्हणजे आज नेहमी सारखंच बोलणार आहेत त्या. काय रे काय झालं, मलाही काही सुचत नाहीये रे. कशाला माझ्यावर ही जबाबदारी टाकली कोण असतो. या शनिवारी वादविवाद स्पर्धेची पहिली बैठक आहे ना मॅडम. काय मॅडम मोर्चे घेऊन कुठे निघालात तुम्ही. अहो या मुलांनी नुसतं भांडावून सोडलंय मला वादविवाद स्पर्धेसाठी विषय कोणता घ्यायचा म्हणून. अरे मॅडम ना कशाला विचारताय, तुम्ही स्वतः ठरवा ना विषय. हा ऐकलत ना, तुम्ही ठरवा विषय आणि मला सांगा, मग मी योग्य काय ते सुचवते. हा थँक्यू सर. सर सिनेमाच्या संदर्भात एखादा विषय घेतला तर. सर आदित्यला ना सिनेमा शिवाय काही सुचतच नाही. सर भारतीय क्रिकेटचा दर्जा खालावलाय हा विषय घेतला तर. तुम्हाला कल्पना चावला भाव वाटत का हा विषय घेतला तर. नाही हा विषय चालणार नाही, कारण वादविवादासाठी तो विषय निवडायचा त्याला कायम दोन बाजू पाहिजे. मग सर अमिताभ बच्चन भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेते आहेत का नाहीत हा विषय घेतला तर. नाही वादविवादासाठी कुठलाही विषय चालू शकेल, पण मला असं वाटतं की आपण शाळेमध्ये शिकतोय तेव्हा शिक्षण क्षेत्राशी जवळीक साधणारा असा विषय असावा. ठीक आहे चला चला. काका या गॅरेजचे मालक कुठे आहेत. ते बघ गाडी खाली. मालक काय रे. अहो आमची गाडी झाली का. कुठली, नंबर काय. 6212. ए 6212 झाली का रे. हा काम चालू आहे. हा काम चालू आहे. मम्मी तर थांबू थोडा वेळ. कशाला. हे लोक कसं काम करतात ते पाहायचंय मला. बघायचं तर बघ, पण नीट नाही तर अंगाला ग्रीस लागेल. हा म्हणून हे लोक घाणेरडे कपडे घालतात. किती बोलतोस रे तू. हा इथे कोणाला बोलताना बघतोस तू. नाही फक्त बघायचं काम करायचं. मालक. अहो मेकॅनिक केव्हापासून गाडी ठीक करतोय पण गाडीच ठीक होत नाहीये. अरे फॉल्ट मिळाला नसेल, मिळाला तर एका सेकंदात सुरू होईल. अहो पण तो केव्हापासून फॉल्टच शोधतोय. काय रे तुला फार काळजी वाटते त्या गाडीची. काय झालं बघतो जरा. क्या कर क्या रहा है तू. हाँ वहां कहा टाइट कर रहे. अरे जब तक डेल्को वायर ढीला है गाड़ी कहां से स्टार्ट होने वाली. हाँ जा बैठ अंदर बैठ. अभी होना ही मांगता है. ला देखो जरा. बस झाली की नहीं. म्हणजे तुम्हाला सगळं येतं. अरे आलंच पाहिजे, तुझ्या वयाचं होतं ना तेव्हापासून गॅरेज लाईनीत आहे. पायी यायचं चालत चालत जायचं, मालकाच्या शिव्या खायच्या, चूक झाली की कानाखाली खायची, हे सगळं करून हे काम शिकलोय. त्यावेळी जे मालकाने कानाखाली दिली ना त्यामुळे आजही एका कानाने कमी ऐकायला येतो. पण जाऊन ते तुला काय सांगायचं, चल तुला ऑफिस दाखवतो. बघ नीट बघ. बस मस्त आहे काका. पण एक गंमत पाहिलीत का तुम्ही. कसली गंमत रे. अहो तो मेकॅनिक गाडी सुरुवात करण्यासाठी किती धडपड करत होता पण त्याला ते अजिबातच येत नव्हतं, कारण रितसर शिक्षण नव्हतं ना. पण तेच काम तुम्ही काही क्षणातच केलं. ते ठीक आहे रे, पण तू हे रितसर शिक्षण म्हणालास ते काय. अहो रितसर शिक्षण म्हणजे
इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री वगैरे जी त्या मेकॅनिक कडे नक्कीच नसणार, कारण तो दुसऱ्यांचं पाहूनच काम करत होता. नेमकं चुकीचं बोललास तू. अरे तो साधा सुद्धा मेकॅनिक नाही, पदवीधर आहे. पदवीधर फक्त अनुभव मिळावा म्हणून माझ्या गॅरेज मध्ये काम करतोय. काका मग तुम्ही किती शिकलात? मी मी किती शिकलो ते ऐकायचं तुला? हो. हसणार नाहीस ना? नाही. नक्की? नक्की. अरे फक्त चौथी पास. काका मग तुम्हाला असं कुठे शिकायला मिळालं? अरे अनुभवाची शाळा. शिव्याही खात गेलो, मारही खात गेलो, अंगावर पडेल ते कामही करत गेलो आणि शिकतही गेलो. मग काका यातून तुम्हाला खूप पैसा मिळाला असेल ना? हा पैसा बाकी मला भरपूर मिळाला, मिळतोय. आता बघ ना, तुझ्या सोसायटीमध्ये फ्लॅट आहे, दुसरीकडे फार्म हाऊस आहे, आणि कधी कधी मला वाटतं की मुंबईच्या बाहेर जाऊन निवांत राहावं, त्यासाठी एक बंगला पण बांधायला घेतलाय. आणि आमचे बाबा एवढे शिकूनही त्यांना एकच फ्लॅट मिळाला. अरे बाबा तुझे बाबा म्हणजे ग्रेट, अति हुशार माणूस, नेहमी पहिला दुसरा नंबर असायचा. माहितीये माझ्या बाबतीत दोन वेळा नापास झालो आणि शाळा सोडून दिली. काका तुमच्यामुळे मला एक विषय मिळाला. कसला? अहो आमच्या शाळेत वाद विवाद स्पर्धेसाठी एक विषय हवा होता, तो मला मिळाला. अरे पण ऐक रे, हे अर्चित, आजचं शिक्षण विद्यार्थ्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करताय की नाही असा प्रस्ताव मांडला अर्चितनं. या विषयावर साधक बाधक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. अर्चित मला असं वाटतं आजकालच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची काहीच जरुरी नाही, कारण माणसाच्या अंगात कर्तृत्व असेल, जिद्द असेल, तर तो शिक्षणाशिवाय देखील यशस्वी होऊ शकतो. मी सुद्धा अर्चितच्या बाजूनी बोलेन. ज्यांनी शिक्षण घेतलंय ते कुठल्या ना कुठल्या नोकरीत अडकले आणि त्यांची प्रतिभा नोकरीत जळून खाक झालीय, म्हणून शिक्षणाची गरज नाही. मी सहमत आहे. सगळ्या शाळा आणि विद्यापीठ केवळ कारकून तयार करण्याचे कारखाने झाले, म्हणून शिक्षणाची गरज नाही. मला वाटतं जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची जरुरी नाही. आज शिक्षणाला प्रतिष्ठा आहे कुठे? माझे IAS झालेले काका स्वतःच्या नोकरीच्या बदलीसाठी एका अशिक्षित मंत्र्याच्या पाया पडायला तयार आहे. मी याच्याशी सहमत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची काहीच गरज नाही. आज भारतातील एक अव्वल खेळाडू कमी शिक्षण असून देखील करोडपती आहे. शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काही एक संबंध नाही. कित्येक श्रीमंतांनी शाळेचं तोंड देखील पाहिलं नाहीये. आपल्या शाळेतले सगळ्यात हुशार विद्यार्थी शिक्षणाबद्दल त्यांची ही मत? परिस्थिती फार चिंताजनक आहे सर. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे या बाजूनी काही मुलांना बोलायला? नाही, शिक्षणाबद्दलची त्यांची मत या निमित्ताने कळली मला. तर आजच्या चर्चेचा रोख असा आहे की जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची काहीच जरुरी नाही. थांब अर्चित, तुमचे विचार ऐकून मी अतिशय अस्वस्थ झालोय. म्हणजे तुमच्या दृष्टीनं आयुष्यामध्ये शिक्षणाचं काही महत्व नाही? काय एक्झॅक्टली यशस्वी कोण आहे तुमच्या दृष्टीनं? शाळेत न शिकलेला एखादा श्रीमंत माणूस का? शाळेचं ज्यांनी तोंड देखील बघितलं नाही असा एखादा लाकूड तोडणारा कामगार? कोण कोण यशस्वी कोण आहे तुमच्या दृष्टीनं? आणि आयुष्यात यश म्हणजे काय? काय समजता काय तुम्ही? पैसा? पैसा म्हणजे यश आहे? होय सर, पैसा, जमीन जुमला आणि प्रॉपर्टी. एका पाळण्यात शिक्षण टाका आणि दुसऱ्या पाळण्यात पैसा, तर पैशाचं पारण नक्कीच जड होईल. आज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बोलताना असं बोलून दाखवलंय की जीवनामध्ये शिक्षणाचं महत्व नाही, त्यांनी उद्या येताना स्वतःच्या पालकांना बरोबर राहण्याचं आहे. आणि जर पालक त्यांच्या बरोबर आले नाहीत तर मी त्या विद्यार्थ्यांना वर्गात बसू देणार नाही. बलाळ सरांना इतकं भडकलेलं कधीच बघितलं नव्हतं. मॅडम ते भडकले नाहीयेत, दुखावले गेलेत. मुलांनाही त्यांचं वागणं धक्कादायक वाटलं असेल. बल्लाळ सर सांगतात की तुमचे विचार निर्भीडपणे मांडा आणि सांगितल्यावर बोलतात की तुमचे हे असे विचार असतील तर पालकांना आणल्याशिवाय वर्गात बसू देणार नाही. होय सर, पैसा, जमीन जुमला आणि प्रॉपर्टी. एका पाळण्यात शिक्षण टाका आणि दुसऱ्या पाळण्यात पैसा, तर पैशाचं पारण नक्कीच जड होईल. तर पैशाचं पारण नक्कीच जड होईल. पैशाचं पारण नक्कीच जड होईल. पैसा हे ना सूत्र यशाचे, कुणासही तो मिळतो. विद्येविणका मान जगिया, सांग कुणाला मिळतो.
भांग कुणाला मिळतो सरस्वतीच्या दारी कशाला लक्ष्मीचे पडघम सरस्वतीच्या दारी कशाला लक्ष्मीचे पडघम लक्ष्मीचे पडघम पैसा बोले खणखण पैसा बोले खणखण पैसा बोले खणखण पैसा बोले खणखण तुझं एकंदर लक्षण पाहता शाळा सोडायची वेळ आलेली दिसते आज मी पराभूत झालोय आयुष्यात पहिल्यांदा आजपर्यंत अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात गेले कोणी मंत्री झाले कोणी उद्योगपती झाले कोणी चार्टर्ड अकाउंटंट पण पैशाला सर्वस्व मानणार एकही नव्हतं आणि आज शाळेतली चिमुरडी पोरं मला सांगतायत जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा महत्वाचा आहे शिक्षण नाही पण तू काय एवढं सिरियसली घेतोयस स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी बोलले असेल ते तसं नाही ज्योती मी जेव्हा वादविवाद थांबवला तेव्हा मला जाणवलं की ते आपल्या विचारावर ठाम आहे अरे पण पालकांना जाब विचारून मुलांचे विचार बदलता येणार आहेत का त्यांना धडा शिकवायलाच हवा मान्य आहे मला पण असा रागराग करून नाही त्यांना अनुभव नाहीये रे त्यांचे विचार किती उथळ आहेत हे आपण त्यांना पटवून द्यायला पाहिजे ना पण या पैशाच्या मागे लागलेली नवीन पिढी माझं ऐकेल ए बाबा असा हताश नको ना होस आता मागे हटायचं नाही असं ठरलंय ना आपलं मग आता जरा कपाळवरच्या आठ्या कमी करा की अरे हास ना रे अरे हास ना सॉरी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं प्लीज बसा तुम्हाला सगळ्यांचं वेळ अतिशय महत्वाचं आहे मला जाणीव आहे वन्स अगेन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर डिले नो प्रॉब्लेम सर आम्ही आमच्या मुलाकडून तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं आम्हालाही तुम्हाला भेटायचंच होतं हो ना संतोषने सांगितलं की तुम्ही खूप भडकलात वादविवाद स्पर्धेनंतर वादविवाद स्पर्धेतली मते एवढी गंभीर घ्यायची नसतात मला आठवत आहे मी एका वादविवाद स्पर्धेमध्ये विषयाच्या दोन्ही बाजूंची बोलायची तयारी करून गेलो होतो सर या वयात मुलं फार विचारपूर्वक बोलत असतील असं मला तरी वाटत नाही मला वाटतं या बाबतीत सरांचं काय मत आहे ते आपण पहिल्या प्रथम लक्षात घेऊया आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही असं मत तुमच्या मुलांनी मांडलंय पण ते योग्य नाही आम्ही त्याला समजावून सांगू काही गोष्टी दुसऱ्यांनी समजावून सांगून सुद्धा मुलांना समजतातच अशातला भाग नाही किंवा दुसऱ्याला ठेस लागली तर आपल्याला धडा मिळतो अशातलाही भाग नाही आजपर्यंत जे आम्ही विद्यार्थ्यांवर प्रयोग केले ते आमच्या अधिकारात केले तुम्हाला न विचारता केले पण यापुढचा जो प्रयोग आम्ही करणार आहोत त्यासाठी तुमची परवानगी आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणजे काय करायचं ठरवलं तुम्ही आयुष्य शिक्षणाशिवाय शालेय शिक्षणाशिवाय यशस्वी होता येतं किंवा नाही हे मुलांनी स्वतः आजमावून बघायचंय पण ते कसं शक्य आहे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या यशस्वी माणसांचे अनुभव ऐकून किंवा त्यांना समजावून घेऊन हे शक्य आहे पण त्यांच्या अभ्यासाचं काय तशी मुलं हुशार आहेत अभ्यास सांभाळून हा प्रयोग ते यशस्वी करतील याची मला खात्री आहे या सर्व प्रयोगास तुम्हाला सगळ्यांचा पाठिंबा असं मी गृहीत धरतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो एनिवे चहा घेता घेता आपल्याला काही अनौपचारिक गप्पा मारायच्या असतील तर आपण मारू शकतो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन थँक्यू काका हॉटेल सारखे व्यवसायात शिक्षणाची आवश्यकता आहे हो नक्कीच शिक्षणाची आवश्यकता तर आहेच मी जरी शिकलेलो नसलो आणि या व्यवसायात यशस्वी झालेलो असलो तरी ज्यावेळी मला शिक्षणाचं महत्व कळलं त्यावेळी मी डोंबिवली सारख्या ठिकाणी कॉलेज काढलेलं आहे तुला एका दिग्दर्शकाची गंमत सांगू का मी एका चित्रपटात काम करत होते ज्ञानेश्वर आणि तो पिक्चर खूप चालला माहित असेल तुला माहिती नाही मला तू छोटा असणार तेव्हा पण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक एकदम नवीन होते आणि ते प्रोफेसर होते तर त्या चित्रपटात माझा आणि शाहू मोडक यांचा एक शॉट होता तो असा कमरेपासून वरचा होता तर आम्ही शॉटला दोघे उभे राहिलो तर ते म्हणाले पायातली चपला काढा आम्हाला कळेना आमचा शॉट एवढाच आहे आणि आम्हाला पायातल्या चपला का काढायला सांगता तरी शाहूरावनी त्यांना खूप समजावून सांगितलं की याच्यात काही चपला येणार नाही आहेत आणि नाही ते अडून बसले तुम्ही चपला काढल्याच पाहिजे त्या शॉटला आम्ही काढल्या तो भाग वेगळा पण त्यांना एवढ्या क्लोज घेत असताना चपला असल्या तरी चालतात याची सुद्धा कल्पना नव्हती अशा दिग्दर्शकाकडे तुम्ही जर उद्या काम करू करायला गेलात आणि तुम्ही शिकलेला असाल म्हणजे तुम्ही खूप वाचाल माहिती करून घ्याल आणि तुम्ही स्वतःच तुमचा तुम्ही विचार करून अभिनय कराल रोल कसा आहे ऍक्टिंग काय करायचं आहे
नवीन माणसाकडे काम करताना तुम्हाला स्वतःचे सुद्धा करता आणि येण्यासारखं आहे म्हणून शिक्षण पाहिजे. शिक्षण नेता बनण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते ना? नक्कीच. शिक्षणामुळे आपल्या शहरात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय, देशापुढे काय समस्या आहेत, देशात काय चाललंय हे समजणं, त्याच्याही पलीकडे जाऊन जग कोणत्या दिशेने चाललंय, जगामध्ये काय चाललंय याच सुद्धा ज्ञान होत. आपण जसा निसर्ग बघतो तर आपण निसर्गात शिकतो, आपण एखादा दगड बघतो त्या दगडामधून शिकतो, झाडं बघतो त्याच्यामधून शिकतो. पण शिक्षण हे महत्वाचं आहे, त्यासाठी शाळेत जावं लागतं. क्रिकेट खेळायचं असेल, त्याच्यानंतर आणखीन काही करायचं असेल, पोहायचं असेल, विमान चालवायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींना शिक्षणाची गरज आहे. तू राजकारणात जा, तू उद्योग क्षेत्रात जा, किंवा तू कोणत्याही खेळामध्ये जा, खेळात प्रवीण मिळव, पण तुझ्या मागे असलेलं ज्ञान, तुझ्या मागे असलेलं शिक्षण, त्याला लोक पहिल्यांदा मनाचा उजळ करतात हे नेहमी लक्षात ठेव. तू मगाशी काय म्हणत होतास बॉम्बे क्लबचं? अहो तुम्ही त्याचे अध्यक्ष झालात ना? अरे नाही बाबा, सगळे म्हणत होते तुम्ही अध्यक्ष व्हा अध्यक्ष व्हा. मी स्वतः माघार घेतली का? अरे अध्यक्ष झालं की भाषण करावं लागतं. सरळ आयुष्यामध्ये चार वाक्य बोलतायत ना, तू माणूस भाषण काय करणार? काका पण तुम्हाला जमलं असतं. काय माहिती जमलं असतं का नाही जमलं असतं. चार सुशिक्षित जमा झाले ना, त्यात गेलो की कारण नसताना भीती वाटायला लागते, हात पाय थरथरतात, कापतात. परमेश्वराने दिलेलं सगळं काही आहे, पण तरी वाटतं आपण या जगामध्ये काहीच नाही, शून्य. काका तुम्ही हुशार आहात. इंग्रजी कसं बोलायचं, सभेत कसं बोलायचं, याचे सगळ्याचे क्लासेस असतात. अरे हो, त्या सगळ्या क्लास बद्दल मी भरपूर ऐकले, पण प्रत्यक्ष त्या क्लास पर्यंत जा, ऍडमिशन घे, अशी हिंमतच होत नाही. काका त्याचे फॉर्म मी तुमच्यासाठी आणीन. बर ठीक आहे. फॉर्म आणलं तुमच्यासाठी? हे कसले रे बाबा फॉर्म आणले? मला फॉर्म वर जिथे फुली मारली तिथे सही करा. बर, याने काय बाबा फायदा तोटा काय? नाही चांगल्या कंपनीचे शेअर आहेत. शेअर्स आहेत? हा, मी अभ्यास केलाय. बर, यात पैसे गुंतवले तर चांगलाच फायदा होईल. चांगला फायदा होईल ना, तू अभ्यास केलाय ना. ठीक आहे, इथे 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 ना. बर ओके, नक्की ना फायदा होईल. का घालशील मला खड्ड्या? बर ये, बघितलं अर्चित, त्याने फुल्या केल्या, मी सह्या केल्या, कशासाठी काय काहीच माहिती नाही. अरे एक अंगठे बहादूर माणूस आणि मी याच्यामध्ये फरक तो काय? काका तुम्ही खूपच मला लावून घेतलं. त्याचं कारण आहे, एखादी गाडी किती बिघडलेली असली ना, तिला मी हात लावल्यानंतर ती वाटणीवर आलीच पाहिजे. पण कागद वाचता येत नाही, पैसा भरपूर मिळतो कमवतो, पण तो कुठे गुंतवायचा, कसा गुंतवायचा ह्याबद्दल काहीची अक्कल नाही. फक्त शिक्षण नसल्यामुळे ना एकदम अपंग झाल्यासारखं वाटतं रे. काका मला वाटलं तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे यशस्वी आहात, सुखी आहात. नाही पोरा, नाही, खूप पैसा मिळवला, सुख भरपूर भोगली, पण शिकलो नाही ही खंत आजपर्यंत मनात न काढू शकलो नाही. खरोखरच मी शिकायला पाहिजे होत, शिकायला पाहिजे होत. बोल की, बोल की, तू काय रे माझ्या मागोमाग चालतंय का? भाई जीवाला धोका असं वाटत काय तुम्हाला? नाही सर. पण सर आमच्या युनिफॉर्मच्या पैशाचं काय सर? आजपर्यंत काही थर्ड युनिफॉर्म घालून शाळेत आलाय तुम्ही? म्हणजे सर डोक्यावरच्या टोप्या कुठे आहेत? टोप्या घालायला शरम वाटते का? नाही सर, नाही. आणि हिवाळ्याचे ड्रेस दाखवताय तुम्ही? या पुढे पैसे तुमच्या हाती मिळणार नाहीत. नाही सर, पण दरवर्षी दरवर्षी काय होतं ते मला माहित नाही, या वर्षापासून हेच चालणार. आज संध्याकाळी तुम्ही दोघं माझ्याबरोबर टेलर कडे चला, पैसे मी त्याला देईन, कळलं? यशा, ह्याची शिरजोरी वाढत चालली हा. रेंदाळकर साहेबांना सांगून वेळीच ह्याचा चेंदा मेंदा करायला पाहिजे. फॉर्म्युला 302. ए बल्ल्या, हे बघा असल्या धमक्या मी बांधणार नाही, कळलं तुम्हाला? आणि या धमक्या कोण देत याची मला पूर्ण कल्पना आहे. नाही नाही, आता जर परत तुम्ही फोन केला तर हा नंबर मी पोलिसांना देईन आणि तुम्हाला अटक करवीन आणि त्या रेंदाळकरांना सुद्धा. इज दॅट क्लिअर? सर येऊ या. सर ही काही व्हाउचर्स आहेत, यावर पटापट सह्या करा. काय आहे, वार्षिक अहवालामध्ये जमा खर्च द्यायचा आहे, बाकीचा सगळा अहवाल प्रिंटिंगला गेलेला आहे. हे घ्या. कसली व्हाउचर्स? ही आपली नेहमीचीच, म्हणजे बाइंडिंगची, त्यानंतर प्रयोगशाळेत काही उपकरणं घेतली त्याची, त्यानंतर ही आपली नेहमीची साफसफाईची वगैरे. किती रक्कम आहे? काही नाही, फार नाही, एक 70-75 हजार रुपये. प्रयोगशाळेची उपकरणं आणताना तुम्ही टेंडर्स मागवली होती?
काय सर, आपले जे रेंदाळकर साहेब आहेत ना भाऊ साहेब, त्यांच्या ओळखीचे चार पाच जण आहेत, तेच नेहमी टेंडर भरतात, त्याच्यातले एक पास करतो आम्ही. अच्छा अच्छा, ठीक आहे, मी काम करतो, रिपेअर झालेली बेंचेस बघतो, प्रयोगशाळेतली उपकरणं बघतो, मग याच्यावर सही करतो. अहो सर, कशाला खोलात शिरताय, हाताला चिखल लागेल, सगळीकडे हेच चालतं. सगळीकडे हेच चालतं, इथे चालणार नाही, कळलं तुम्हाला? भाऊ साहेबांना राग येईल, उगाच कशाला त्यांच्याशी पंगा घेताय. काय तुम्हाला काय हवं असेल तर ते पण. फार बोलला तुम्ही, कोणाशी काय बोलताय कळतं का तुम्हाला? बाहेर जा तुम्ही, याचा परिणाम चांगला होणार नाही सर. घ्या, आता कुठल्याही व्हाउचरवर सही करायला तयार नाही येतो. त्याला त्याला म्हणे सगळं चेक करायचंय, तुटलेली बाकडी चेक करायची आहेत, प्रयोगशाळेतली उपकरणं चेक करायची आहेत. आता कुठून आणणार प्रयोगशाळेतली उपकरणं? जाम जाम खोला शिरू पाहतोय तो, त्याला एकदा कॉपच्यात घ्यायच, वेळीच आवर घाला साहेब त्याला. आता आपण फिनेल मध्ये पाणी टाकतो, टाकतो ना, मग त्या दिवशी मला मुतरीत घेऊन गेला आणि वास घेऊन सांग बोलतो पॉवरफुल काय आहे, पाणी आहे का फिनेल आहे. अहो साहेब, फिनेल आपण पुरवून पुरवून दोन दोन महिने वापरायचो आणि हा एका आठवड्यात फस्त करा निघाला बघा. रेंदाळकर साहेब, प्रत्येक शिक्षकाला खिशात टाकलाय त्यांनी, त्या दोंदेला चॉकलेट दिलं, कीर्तनेला नाटक दिलं, देवसरांना पण या खिशात घातलंय. उद्या तुम्ही जर भेटायला गेलात ना तर तुम्हाला या इकडच्या खिशात घालेल. आणि तरी तुम्ही अजून सबुरीनेच घेणार आहात. शिशुपाळाचे 100 अपराध केव्हाच भरले आहेत, तुमची मोजण्यात काहीतरी चूक होतीये. तिसरा डोळा उघडण्याची वेळ आली आहे. त्याला 302 फॉर्म्युला कळलाय, फोन कोण करतो हे देखील त्याला कळलेलं आहे, आमचे युनिफॉर्मचे पैसे मिळू दिले नाही त्यांनी. अहो म्हणतो होता मी पण येतो तुमच्या बरोबर टेलर कडे, अरे याला काय अर्थ आहे का? आता मलाच त्याला स्वतःला भेटलं पाहिजे, थोडं गोडी गुलाबीनं नाहीतर वेगळ्याच पद्धतीनं त्याच्या व्हाउचरवर सह्या घ्यायलाच पाहिजेत. सर येऊ? या या कांबळे सर, या या सर, बसा बसा कांबळे सर. आज रेंदाळकर साहेब सुद्धा वेळात वेळ काढून आले. नाही म्हटलं महम्मद पर्वताकडे जाईना, तेव्हा पर्वतालाच महम्मदाकडे घेऊन आलो. मल्लाळ, तुमच्या समोर जी व्हाउचर्स ठेवली आहेत त्याच्यावर निमूटपणे सह्या करा, या व्यवहारात आम्ही काहीही गैर केलेलं नाहीये. अहो या शाळेसाठी आम्ही दारोदार हिंडून निधी गोळा केलाय, ही शाळा उभी राहावी म्हणून रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय. हा आता तळ राखील तो पाणी चाखील या न्यायानं 4 पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलाय, नाही म्हणत नाही मी. तुम्ही जे करताय त्याला तळे राखील तो पाणी चाखील ही म्हण योग्य नाही, कुंपण शेत खाते ही म्हण योग्य आहे. म्हणजे त्याग केलेला दाखवणार आणि त्याची किंमत वसूल करणार, हे मला मान्य नाही. या शाळेत काय चालणार आणि काय नाही चालणार हे तुम्ही नाही ठरवणार. तुम्ही आल्यापासून मी बघतोय आम्हाला शाळेच्या कुठल्याही समारंभाला बोलावलं जात नाही, तुमची मनमानी चालली सगळी. गांधी जयंतीला दरवर्षी मी गांधीजींच्या राष्ट्रभक्तीचं महत्व मुलांना पटवून देत असतो, यावर्षी मला समारंभाला बोलावणं सुद्धा नाही. रेंदाळकर भाऊ साहेब म्हणा, ज्याच्या तोंडाला मद्याचा वास येतो त्यांनी गांधीजींची राष्ट्रभक्ती वर्णावी हे मला मान्य नाही. बल्ला तोंड सांभाळून बोल आणि निमूटपणे व्हाउचरवर सही कर. मी सह्या करीन पण एका अटीवर, शाळेतली सगळी मोडलेली बाकडं तुम्ही स्वतःच्या खर्चानं दुरुस्त करायची, प्रयोगशाळेतलं सामान जे तुम्ही आणलं असं दाखवलंय ते प्रत्यक्ष विकत घेऊन यायचं. मी शब्द देतो, त्या बदल्यात कोणाच्या सांगण्यावरून कोण मला धमक्याचे फोन करत होत हे मी कमिटीला सांगणार नाही. मला चिमटीत पकडू पाहतोय सर. ठीक आहे, आता तू म्हणतोय तसं करेन मी, पण अशी फिल्डिंग लावीन की पुढच्या वर्षी तू या खुर्चीत नसशील, तिथे माझा माणूस असेल कांबळे. एक्सटेन्शन मिळाल्यानंतर ना, आणि एक्सटेन्शन देणं किंवा न देणं माझ्या रिपोर्टवर अवलंबून आहे, आणि त्याला माहिती आहे मी काय करणार आहे ते. बल्ला सर, भाऊसाहेबांचा राग माझ्यावर नका काढू, पाया पडतो मी. अहो माझ्या दुसऱ्या मुलीचं अजून लग्न व्हायचं आहे, मुलाला अजून नोकरी लागायची आहे सर, मला मला एक्सटेन्शन द्या सर प्लीज.
हा विचार तुम्ही आधी करायला हवा होता. चला मीटिंगला उशीर होतोय. चला बसा 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 बसा, उभं राहण्याची गरज नाही, बसा. गेल्या मीटिंग मध्ये काही शिक्षकांनी टाइम टेबल विषयी तक्रार केली होती, मला वाटतं तो प्रश्न आता कायमचा दूर झालाय. पुढच्या महिन्यापासून दोन शिक्षक हे काही दिवसांच्या रजेवर जात आहेत. इतर शिक्षकांवर त्याचा ताण पडेल असं मला वाटलं होतं, पण संचालक मंडळांनी दोन तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक करण्याची परवानगी आपल्याला दिलेली आहे. आणि एक थोडी दुःखद पण तशीच आनंदाची बातमी, वैद्य सर आपली शाळा सोडून चाललेत. ही थोडीशी दुःखद बातमी आहे. आणि त्यातल्या त्यात आनंदाची बाब अशी की त्याने एका उत्तम कंपनीमध्ये एक चांगला जॉब मिळालेला आहे. पार्टी पाहिजे वैद्य सर. हो कीर्तने बाईना पार्टीची चिंता. सर खरं सांगू ही शाळा सोडावीशी वाटत नाहीये. सुरुवातीला मी इथे आलो ना शिक्षक म्हणून, तेव्हा वाटलं आता काय आयुष्यभर शिक्षक आहे की शिक्षक. खूप निराश झालो, पण सर तुम्ही शाळेत आलात ना, खूप खूप चैतन्य आलं शाळेमध्ये, त्यामुळे आता जरा मी द्विधा मनस्थितीत आहे. तुम्ही म्हणजे माझ्या सेंड ऑफ पार्टीत भाषण केल्यासारखं भाषण करताय. तरुणांनी कायम पुढे पुढे जायला हवं, आयुष्यात प्रगतीच करायला हवी, उगाच भावनाशील होऊन एकाच जागी अडकून पडू नये वैद्य सर. सर तुम्ही या शाळेमध्ये राहिला असता तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं, पण इथं राहून तुमची गुणवत्ता फुकट जावी असं नाही वाटत आम्हाला. देव सर ते गुणवत्ता वगैरे सगळं ठीक आहे, पण खरं सांगू का मी चाललोय तो जास्त पगार मिळतोय म्हणून. आता जास्त पगार मिळाला म्हणजे प्रतिष्ठाही आलीच. इथं मुलांना शिकवताना जे मानसिक समाधान मिळायचं ना, ते नवीन नोकरीत मिळेल की नाही माहित नाही. नाही देव सर ते पैसा प्रतिष्ठा वगैरे सगळं ठीक आहे हो, पण त्याच्याही पलीकडे एक वेगळं काहीतरी असतं ते मला या नोकरीत समजलं. वैद्य सर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अजूनही तसं बघायला गेलं तर तुम्ही 2 महिने आमच्या बरोबर आहात. हो म्हणजे सेंड ऑफच्या भाषणाची तयारी करायला अजून 2 महिने अवकाश आहे. एक आनंदाची बातमी, कांबळे सरांना पुढच्या 1.5 वर्षासाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे. का तुम्हाला असं का वाटतं? तशी मी शिफारस केली होती आणि त्याला मंजुरी मिळाली. सर सर तुम्ही तुम्ही असं का समजता सर? खरं तर कांबळे सर कायम तुमच्यावर अन्याय झालाय. तुम्ही खरं तर सिनियर मोस्ट, मुख्याध्यापक पदावर खरं तर तुमचा हक्क होता. मला इथं उपल्यासारखं मुख्य पदावर आणून बसवलंय, आणि असं असूनही तुमच्या मनामध्ये कधी किलमिश आलं नाही, तुमच्या वागणुकीमध्ये कधी बदल झाला नाही, किंवा तुमच्या शिकवण्यावरही त्याचा परिणाम झाला नाही, असं समजा की त्याचंच फळ आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. अभिनंदन 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 अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय रे तुम्ही सगळे खाली माना घालून का उभ्या? सर आम्ही वादविवाद स्पर्धेत मांडलेली मत चुकीची होती. मी एका गॅरेज मध्ये काम केलं. मी सिनेमाच्या पोस्टर बनवणाऱ्या एका स्टुडिओ मध्ये गेलो. मी राजकीय कार्यकर्त्यांना भेटले. मी ऍक्ट्रेसला भेटलो. शिक्षणाशिवाय जीवनात यश मिळणं कठीण आहे. सर आम्ही हरलो. अरे तुम्ही हरावत किंवा तुम्ही शरण याव अशी माझी इच्छा नव्हती. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून स्वतःच मत पारखून घ्यावं एवढीच माझी इच्छा होती. सर उद्यापासून दिवाळीची सुट्टी सुरू होते. मग दिवाळी सगळे मजा करणार असाल, फटाके उडवणार, चकल्या लाडू करंजा खाणार, खाताना माझी आठवण काढायची विसरायचं नाही. दिवाळी म्हणजे आनंदाचं क्षण, अंधाराला कायमचा हद्दपार करणारा क्षण, आणि त्याच्याविषयी बोलताना एवढं गंभीर होत आहे. सर पण सुट्टी लागली की आम्हाला शाळेत नाही येणार. ते तर दरवर्षीच असत, पण सुट्टीमध्ये आपला गृहपाठ कम्प्लीट करायचा. गृहपाठ तर आम्ही करूच, पण शाळेत येऊ शकणार नाही याचंच दुःख होत. काय विचित्र मुला तुम्ही. अरे कित्येक विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी मिळावीशी वाटते, दांडी मारावीशी वाटते, आणि तुम्हाला सुट्टीत शाळेत यावं असं वाटतं. तुमच्यामुळे सर. तुम्ही शाळेत आलात आणि शाळा हवी हवीशी वाटायला लागली. आधी शाळा कोंडवाडा वाटायची, पण आता विद्या मंदिर वाटायला लागलीये. आधी आम्ही शंका विचारला की आम्ही अतिशय ठरायचो, पण आता
पण आता शंका विचारला की आम्हाला त्याची उत्तरं मिळतात. बस बस बस, एखाद्या विषयी इतकं चांगलं बोलू नये आणि ते सुद्धा त्या व्यक्ती समोर तर नाहीच नाही. अरे सुट्टीत सुद्धा तुम्हाला शाळेत यावं असं वाटतं हा शाळेचा विषय आहे, आम्हा शिक्षकांचा विषय आहे. आज मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे पण तरी सुद्धा मला माझी लहानपणीची शाळा आठवते. आजही कधी कधी सुट्टीत त्या शाळेत एखाद्या बाकावर जाऊन बसावं असं वाटतं शांतपणे. शाळा माझ्या मनात रुजली आहे. आपण आपल्या आईला कधी विसरतो का? तसं शालेय जीवनातील पहिल्या पायरीला आपण कधीही विसरू शकत नाही. तुम्ही खूप मोठे व्हा, कितीही शिका, पण शाळेचं ऋण हे न फिटण्यासारखं आहे. शाळेत होणारे संस्कार हे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कायमचे प्रतिबिंबित होत असतात. त्यामुळे संस्कारांची शिदोरी जेवढी मोठी तेवढाच माणूसही मोठा. अरे तुम्ही एवढं सगळं गंभीर का झालाय? अरे वेड्यानो, या सुट्टीनंतर आपण परत भेटणार आहोत. परत भेटणार आहोत हे काही निरोप समारंभाचं भाषण नाही आहे. तेव्हा हसा, मनापासून हसा. आकाशातून घेत भरारी जशी पाखरे जाती तसे बुद्धीला पंख फुटू द्या विज्ञानाच्या हाती. ज्ञान मंदिरी आता घुमू दे एकच ही सरगम, ज्ञान मंदिरी आता घुमू दे एकच ही सरगम, एकच ही सरगम. विद्या ही घम घम, 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 विद्या ही घम घम.